Vakratunda Mahakaya Surya Koti Samaprabha Nirvignam Kurume Deva Sarvakaryeshu Sarvada. सुशीला अग भाई दादा नमस्कार अग सुशे सकाळ पासून पापडी फडफडत होती मला वाटलंस तू येणार हे का वहिनी कुठे आहे अग नाही आली कामात आहे भुईभूक काढायची झोपी केली ना हे घे हे काय आता मला काय माहिती मी पोस्टमन तिकडून दिलं इथं आणून दिलं काय हे दादा किती वेळा सांगितलंय तुला हे आता आणू नकोस म्हणून आता आम्हाला बरं वाटतं बरं बाई हे बघ अगं तुला मी म्हटलं आमच्याकडेच येऊन राहा पण तू ऐकतेस होय नाही सोडलंस हे घर कशी सोडणार रे यांच्या आठवणी आहेत या घरात शिवाय यांना काय वाटेल मी हे घर सोडून गेले तर जिथली गोष्ट ना त्याच जागी शोभून दिसते नाक चाफे कळी असलं म्हणून काय ते कुणी कपाळाला चिकटवून घेतलं अगं सुशे तुझ्या पुढे कोण काय बोलणार ग बाबाने शिकवलं असतं ना तर वकील झाली असतीस हा पुरे अगं कमल कुठे आहे कुठे म्हणजे काय कॉलेजात आणि सुट्टीच्या दिवशी आज स्पर्धा नाही का बुद्धिबळाची मग या बैसेप तिथे असायला नको आज तिची खरी परीक्षा आहे चेक अँड मीट या स्पर्धेची विजेती लडकी कमल थँक यू आई 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 मी चिंकले अरे मामा तुम्ही आई अगं पुणे कोल्हापूर सातारा कुठून कुठून स्पर्धा गाले होते माहितीये पण आजचा दिवस माझा होता माझी खात्री होती बस सुशे म्हटलं होतं की नाही तुला की उंट हत्ती घोडे सगळे मारून टाकेल लोकांचे अगं भाजी कोणाची आहे या मामाची आहे हो बाबा हो आई बाहेर पडते मामा तुमच्या सुखी राहा पुरी मामा कुठे आहे अगं नाही आली काहीतरी कामात अडकली ती पण हे बघ तुझे कानात सांगितलं होतं की नाही ते आणलंय मी खरंच मामा दाखवा ना लवकर दाखवा ना लवकर नाही मामीने सांगितलंय हातात द्यायचं नाही पायात बांधायचे आई किती छान येत नाही
मन भूली पाखरू भीर भीरती पाखरू मन भूली पाखरू भीर भीरती पाखरू खी भरारी आकाशी कसे आवरू मन भूली पाखरू 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 कशी हरखून गेले पोर तू तिच्या पायात पैंजण घातलेस आता तिच्या हातात एकदा लगीन सुडा भरला की मी मोकळी झाले सुशीला अगं काय बोलतेस तू हे आणि तिचं पुढचं शिक्षण दादा ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळेला झाल्या ना म्हणजे बरं असतं बघ हे अचानक गेले यांच्या माघारी कसे दिवस काढले ना ते माझं मलाच ठाऊक मी फक्त कपडे शिवले नाहीत दादा काळजाच्या जखमा सुद्धा शिवल्या परिस्थितीला टाके घातले पण आप जाऊ दिला नाही तुमचा या पोरीला फुलपाखरासारखी जपली उद्या ती
तिच्या संसारात रमली ना की सुटले. अगं सुषे, कमल हुशार आहे, ध्येयवादी आहे, आत्मविश्वास आहे तिच्याकडं. एक स्थळ आलंय आडगावच. तुम्ही आता एम ए करून बी एड झालात, कुठं पुण्यालाच ना? तर पुण्याला मी झालाय की. पण नोकरीचं काय? नोकरी पाहिजे होती. ना ना, निघू का मी? हा का रे, तिकडे शिक्षण खात्याचे अधिकारी माझी वाट बघतायत. काय म्हणता? मग अप्पावनं तुम्ही लयाल पसंतुष्टी. तुम्ही ओंजळीत खुश व्हायला निघालाय, मी पोत्याने द्यायला निघालो. नाही काही कळलं नाही मला. काय तुम्ही नोकरीच्या गोष्टी करताय? इथं माझं शिक्षण संस्थाच काढायचं चाललंय. तात्यासाहेबांना घेऊन शिक्षण मंत्र्याबरोबर मीटिंग सक्सेस करून आलोय. आता ह्या दोन अधिकाऱ्यांबरोबर बसून हायस्कूलच सँक्शन करून घेतो. काळजी सोडा हो, तुमच्याकडे कोणी होतकरू मुलं असतील तर पाठवा. ग्रॅज्युएट असतील तर 50,000 रुपये डोनेशन, 6,000 रुपये स्टार्ट. ग्रॅज्युएट फेल असतील तर 60,000 रुपये डोनेशन, 5,000 रुपये स्टार्ट. नाही सक्सेस झालं तर हाग लावून टाकू ते चक्का आयला मग. बघा बघा, आतापर्यंत तुम्ही लय होल्डर बघितले असतील, पण एवढा डिग्री होल्डर पहिल्यांदाच बघितला ना. हे आपल्या पवार साहेबांबरोबरचा फोटो. हा आर आर साहेब, आर आर आबा, सांगलीला जाताना आपल्याला डावलून कधी जाणार नाही. हा सोनीजींचा, या विभागात त्यांचा दौरा असला की पहिला कॉल आपल्याला. अल्ले, हाय रेंजमध्ये लोक मला कामाला बोलवतात, पण गावासाठी सॅक्रिफाईस म्हणून आपण लो रेंजमध्ये काम करतो. ओनली ॲडवाईस. कधी येत आहे मग मुलगी बघायला? उद्याच या ना. गुंगराच्या तालावर झोक घेई, तालावर झोक घे ग साजने सा ऐ अरे. अरे इतका उशीर, त्याचं काय झालं? सकाळीच तात्या मुंबईत आले. बर, निरोप पाठवला. काय म्हटले? बंगल्यावर येऊन जा. बर, जाऊन आलो. मग मग काय, दोन नवीन कॅट आणलेत आपल्यासाठी. काय सांगतो, अरे लय भारी आहे. यांनी दुकान मांडलं जरा. चालतं चपलावर ये, चालतं तेवढ्यात ये. आता राजा पडला पाहिजे खाली वर राणीवर. हा हे बघ, हे आमच्या गावातलं मंदिर, रोकडोबाचं जागृत देवस्थान. मंदिराच्या दारात पत्ते? नाही नाही, आत पण खेळतात की रोकडा घेऊन चालतो. हा मग नंतर देवाचं नाव रोकडोबा मंदिर आहे. चल आपण दर्शनाला जाऊ. अहो चप्पल काढा तरी. बर काढतो. ये, काय देवळात चपला चालत नाही, नवीनच आहे. ये चल कमे रानात जाऊ आता आपण. आणि ए बाहेर दिसत नाही का? चाल हट, बघून घे कमे, सगळं घे बघून. हा हे कमे, हे कमे, तुला इकडे काय आणलं असेल का? तुला सगळं माहिती असलं पाहिजे ना, म्हणजे ही सगळी बागाची ती आपली, म्हणजे आपल्या नानांची करतो. हो हा, तुला सांगतो अख्ख्या पंचक्रोशी तुला ही असली कुसळ दिसणार नाही. अरे बा, आता ही जमीन मी फुकून टाकणार. म्हणजे शाळा बांधणार. कुसळपेक्षा शाळा बरी. तुला सांगतो, जमिनीला महत्व नाही, आता एज्युकेशनला महत्व आहे. मी एका वर्गात 3-3 वर्ष स्टडी केलाय. कमे, तुझ्या नशिबात एज्युकेटेड नवरा आला. ये तू.
बघ बघून घे कमी आता तू बघ आपली पण वट काय बघ जरा तू हा तात्या साहेब आहेत का वाट बघतात माझी ये आमदारांना म्हणावं आता तुमचे हात दगडा खालनं निसटले आहेत पण 3 वर्षानं गावतीलच की पुन्हा दगडा खाली हा तेव्हा आम्हीच आहोत 5,000 गाव सांभाळतोय 5,000 त्यातली 4,000 निर्णायक आहेत ब्या जरा आम्हाला ब्या त्या दाखवू ब्या तात्या चप गेली 13 वर्ष गाव ताब्यात ठेवलंय मी एक जरी मत इकडचं तिकडं गेलं ना तरी समद्या गावाची चंपी केल्याशिवाय राहत नाही आमदार बी टाकतो बरं का तात्यांना हा गावातले समदे कापत्यात नुसते चळा चळा टाप नाही कोणाची तात्यांपुढे बोलायची मनात काय नाही स्वच्छ एकदम धुतल्या तांदळासारखं एका बाजूला धुतले तांदूळ एका बाजूला तात्या टाक टाक कायम शेम सतत लोकांच्या रेंज मध्ये गबस किती बोलते गप अरे कोणी बूट आणा रे तात्यांची बूट आणतो बघा राव साहेब तुम्ही कवा बी आमच्या खिशात हात घाला पण आधी खिशा तर भरा ना आता कळलं ना राव साहेब मी काय म्हणतो ते तुम्ही बी गुळंबा खा ना आम्हाला बी गुळंबा खाऊन द्या नाहीतर गुळम होईन समद्यांचं काय आहे का नाही तेवढं आमदारांना समजावून सांगा नीट हा काय अर्जुना ए कमल ये 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 नमस्कार करतो तात्या नमस्कार नमस्कार अरे असू द्या असू द्या असू द्या तुझ्या लग्नाच्या वेळेस मी नेमका मंत्रालयात भेट भेटली ना हो काय पोरे नाव काय तुझ नाव सांग ना कमल 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 आणि माहेर कुठलं कमल घाबरली सांग ना घाबरते काय तात्या आपल्या घरातल्यासारखे तात्यानं काय घाबरते घाबरली शिकली का नाही हो शिकली शिकली बी ए झाली पॉलिटिक्स घेऊन माव मा तात्या ये सतीश तात्या साहेब निघायचं हा गे सुतगिरणीची कागदपत्र आणली हो अरे ये या आडगावच्या माळावर सुतगिरणी सुरू केल्या बिगर मला चैन पडायचं नाही हे कमल हे उपसरपंच सतीशराव नमस्कार अर्जुनराव अशी ओळख करू नाही द्यायची वहिनी साहेब घरी बोलवा की चहाला अहो आमंत्रण द्या की नदीच्या अलीकडचं आडगाव पलीकडचं पाडगाव तुला आडगाव आवडलं का पाडगाव आवडलं हे सांग ना आडगाव आणि पाडगावची गंमत सांगतो ऐक ना कमे हा आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेच ना आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेच ना गेलो पिपरी आणली झिपरी तिजन माझं काही जमेच ना गेलो पिपरी आणली झिपरी तिजन माझं काही जमेच ना जमता जमता झालंय कार्ट ते काय बाबा म्हणेच ना हे तू रेंजमध्ये आहेस का काय झालंय तुम्ही तात्यांचे बूट का उचललेत ओ हो असं वे तरी म्हणतो एवढं चांगलं नेटवर्क असताना तू नॅट रिचेबल का आहेस अगं तू नुसते तात्यांचे बूट उचललेले बघितलेस आम्ही तात्यांचे बूट खाल्लेले बघितले नाहीस तू अगं खाल्लेले म्हणजे तसं नाही ग आम्ही जर चुकलो असतो ना तर तात्याने आम्हाला बुटानेच हाणलं असतं तात्याने आम्हाला घडवलं आमच्या अख्ख्या पिढीला घडवलं हे बघ एका बाजूला गांधीने उभं केलं दुसऱ्या बाजूला तात्याने उभं केलं मी तात्यांच्या बाजूने जाईन मला हे अजिबात आवडलेलं नाहीये आवडलं नाही का 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 हे आवडलं नाही म्हणजे तू काय बालिस्टर लागून गेलीस का तुझ्या आवडण्याचं काय संबंध सगळं तुझंच खरं का जवळ तव तुझंच राहणं काम नका काल नाही आली फुकडी लागली आग लावायला बर जाऊन दे सॉरी हे एवढं सुतगिरणीचं होऊन जाऊन दे मग बघ तू माझं अजून लेटर येते बघितलं नाहीस तात्यांनी माझी युवक संघटक म्हणून नेमणूक केली आहे कळलं का ह्या गावात तात्या नुसते सुतगिरणीचाच विचार करतात रात्रंदिवस तेच उठता सुत बसता सुत चक्का यायला नाही सक्सेस झालं तर आग लावून टाकीन ह्या गावातल्या पोरांच्या मनात विश्वासाची ज्योत कोणी भेटवली ए ए तात्यांनीच तात्या साहेब सगळी तयारी झाली आहे व्हेरी गुड फटाफट कामाला लागा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आता दिवस गावाचा आणि रात आपली झाली पाहिजे देऊ का सिग्नल पुण्यात का बघ आजूबाजूला बघ जरा लवकर पाणी आणा ना मी सांगतो पाणी आणा ना पाणी
तात्या तात्या तुम्ही वाचवलं मला, तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. काय काळजी करू नकोस, अरे ही आग कोणी लावली आहे तुला बी माहिती आहे, मला बी माहिती आहे, पण आता इलेक्शन आहे, गप बसायचं, समद गुळूम करून घ्यायचं. तात्या पण आग लावणाऱ्याला मी सोडणार नाही. तुमच्या रूपानं जो तिवास धावून आला बघा. अहो मी नाही हो, त्या पांडुरंगानं वाचवलं बाबा याला, मी नाही. अय सतीश. हा तात्या. सतीश कुठे आहे? हा बघ, त्या अण्णा साहेबांना सांगून याचा सगळ्याचा पंचनामा कर. हो हो. आणि त्याची नुकसान भरपाई याला भरून दे. हो हो. ताबडतोब झालं पाहिजे. हो हो. सुरगबाई ताबडतोब झालं पाहिजे बरं का बाबा. काय तात्या साहेबांचा विजय असो. तात्या साहेबांचा विजय असो. वा 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 सुरेखा भाई, अहो तुम्ही तर कमालच केली. अहो पालकमंत्री तुमच्याकडे बघतच राहिले. बघत राहिले म्हणजे मला विचारलं त्यांनी, म्हणले बाई किती शिकल्या. अरे बापरे. मग अहो तरी पण मी गडबडले. अहो पालकमंत्री गडबडले, मला म्हणले बाईला सांगा आता मागे वळून बघायचं नाही. बाई तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात फार मोठी संधी येणार आहे, आणि त्याच्या आधी आम्ही तुम्हाला एक मोठी संधी देणार आहे बघा. वळखा बघू कुठली संधी. आता मला काय माहिती असणार, तुम्हीच सांगा ना. हे बघा, आपल्या गावात जे सरपंच पद आहे ते महिलांसाठी आरक्षित आहे. आता तुमच्या शिवाय दुसरी महिला सरपंच तुम्हाला गावात दिसती का? गावच्या गादीला वारस दुसरा तुमच्या शिवाय कोण आहे का? तुम्हीच गावच्या गादीवर बसणार. नाही म्हणून मी काय म्हणतो बर का बाई, तुम्ही दोघ असे एक व्हा. अण्णा साहेब आता एक म्हणजे काय, सतीशराव आपण एका पार्टीचे आहोत. आता एकाच पार्टीचे आहोत का? नाही मग आम्हाला पार्टी द्या की असं करा, आम्हाला एक सिनेमाच द्यावा की आपला इंग्रजी. नको नको. अहो अण्णासाहेब ते तुम्हाला सकाळी काय म्हणाले माहितीये ना, मीटिंग झाली की लवकर पाठवून द्या म्हणून, आणि आता मुलंही वाट बघत बसली असतील ना. मग सिनेमाचा इशारा का सतीशराव? तसं नाही अण्णासाहेब, एखादा चांगला मराठी सिनेमा असता तर मी तुम्हाला नक्की दाखवला असता, पण तुम्ही इंग्रजी सिनेमा म्हणताय. अहो भाषा इंग्रजी असली तरी हालचाली मराठी. नाही नाही खरंच नको. झालं नाही काय माहितीये का सतीशराव, सरपंच की बी नशिबात लागती बर का. एखाद्याचं नशीब फळफळत, एखाद्याचं फुटत यांच्यासारखं. बर ठीक आहे चला. नाही मी काय म्हणतो बरं का सतीशराव, बरं का बाई, ती सिनेमा बघण्यात उगाच येळ घालवण्यापेक्षा आहे ना, हितच तुम्ही कुठेतरी निवडणुकीचं प्लॅनिंग करा की गाडीतच बसल्या बसल्या. नाही 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 नाही, मी तुम्हाला सांगतो तुम्ही हॉटेलवरच जावा. काय बातमी बाहेर फुटायला नाही पाहिजे, सगळं कसं गोपनीय व्हायला पाहिजे. चुप. मग तुम्ही निघा. तुम्हीच करा. नाही नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही उरका. मी आपल्या त्या महादाचं काम आहे तहसीलदार कचेरीला, तिकडे जाऊन येतो. तुम्ही उरका. तुम्ही उरका. निघा निघा. अहो या बाई, आपण तिकडे तिकडे त्या बाजूला जाऊ. चला सतीशराव. आता विरोध करू नको. अहो खूप विश्वासाने आले तुमच्या बरोबर, मी पाया पडते मी तुमच्या. हे बघ सुरेखा, तू मला आवडतेस, तुम्हाला खूप दिवसापासून आवडतेस. सरपंच की अशी सहजासहजी मिळत नाही. सरपंच की हवी आहे तुला? सरपंच की हवी आहे? पण दोन मुलं मला, माझा संसार बरा चाललाय, माझा नवरा खूप चांगलाय. अरे मग आम्ही वाईट आहोत का? हे माझ्याकडे बघ, आम्ही वाईट आहोत का? हे बघ वाईट नाहोत आम्ही. हा वाईट नाहोत आम्ही. हे जवळ आहे ना, जवळ आहे, जवळ जवळ आहे ना. नको तुमच्या पाया पडते मी तुमच्या. नको मला, नकोय नकोय मला सरपंच, नकोय. या खोलीच्या बाहेर जर तुला अब्रू वाचवायची असेल ना तर.
कायला ही अशी हातातली कामं टाकून यांच्या मागे फिरत राहायचं. कसले हातातली कामं? म्हणजे माझ्या मागे काही कमी कामं असतात का? हो तर यांनी हातातली कामं सोडून घरी थांबायला पाहिजे ना. तसं नाही पण चावी तर नको देवळी ठेवायला. कायला मी तर कधी इकडे येतच नाही. पण आता जाऊन दे चल. आपण चुकलो का काय रे? का आबाळ जरा काळवंड नाही आल्यासारखं वाटतंय. आबाळ असं कर तो गॉगल काढ. कायला राजकारणामुळे माझं जरा शेतीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. आता बघ ना जांभळतीच. जांभळ कुठे? जांभळ इकडे आहे पण जांभळतीच बाबळतीच. कायला घरातली तर राहणारच आले म्हणतात पण दिसत कशी नाहीत. कमे अहो बांधावरनच का हा मारताय खाली या की. अरे जादू केले तुझ्या बायकोना. बाकी टमाटी मिरच्या अद्रक पाण्याशिवाय पिकायची जादू केली काय ना. हा बिन पाण्याचं. अरे झाडाच्या बुडात बघ की. पहिला आम्हाला अभि आवडच वाटलं होतं पण तुझ्या बायकोनं काय आपलं हे का सोडलं नाही. लावलं बाळव कमालच चालली. आता तुम्ही मला विचारल्यावर सगळं करायला लागला काय कळत नाही. खोटं बोलू नकास. जवा जवा मी तुला सांगितलं तवा तवा तू हसण्यावर नेलास. एकदा तरी येऊन बघितलंस का? बघ की पोरीच्या डोक्याचं केस गेला पाणी वाहून वाहून. किती कष्ट करते किती राबते. अरे कुंभारवाड्यात जाते गाडगी आणती मडकी आणती रोप लावती रात्रंदिवस खपते पण तुला त्याचं काय भेलाय. हाय का तुला काय तुला म्हणलं होतं की नाही जोरात पीक असेल चल बघायला म्हणून. कव म्हण आता ते पण मीच सांगतो तुला. कवा म्हणलं काय म्हणलं कशाला म्हणलं काय आले काय. आहो खाऊन घ्या ना थोडस. टाइम नाही मला चावी दे पहिली. हे अर्जुना अरे सुन बाई एवढ्या प्रेमाने विचारतिया घे की खा टमाट. बरं राहिलं खाऊ नगस पर कौतुक तरी करशील का नाही. दिवसभर कुठं जाते काय करते माझं लक्ष नसलं तर रात्री कौतुक केल्याशिवाय झोपतो का विचार. बरं कौतुकाचा दिवा. बरं बाबा आता आलास ना जरा मिरच्या तोडायला हातोसा दे. राती व्यापारी येणार आहे. व्यापारी येणार आहेत काय तुझं डोकं फिरलंय काय. मी एवढं एमबीबीएड झालो ते काय मिरच्या तोडायला वय. काय झालं अगं आई ज्या खुट्याचं जनावर त्याच खुट्याला बांधलेलं बरं असतं. शिकलेलं जनावर हाफिसात बिन शिकलेलं जनावर हे अशी शेतात. कळलं तुझं शान पण धर जावी आणि हो घरला. मला टाइम आहे मी एज्युकेटेड शेतकरी आहे चल सांभा फिरायला. अरे गाडी मागे घे कळत नाही का कोण आलाय ते. उपसरपंच झाला म्हणजे तुझ्या बापाचा रस्ता आहे वैरे. हे नीट बोल. नीट बोल काय नीट बोल. माझी गाडी आलेली पुढे बघून तू तुझी गाडी घालतोस. बापाची जागीर आहे का तुझ्या. हे आमची जागीर आहे चल. जागीर आहे मस्ती आली होय तुला. थांब तुझ्याकडे बघतो आता. काय बघतो रे बाबा. मी काय म्हणते काय आपण शेतात बोर बसवून घेऊयात का. बोर घेतली तर सोन्याहून पिवळं. होय 100 फुटावर पाणी लागल बोर घ्यायचीच. पण कमल अग एवढा पैसा. आई हा मिरचीचा तोडा झाला ना की 20,000 रुपये मिळतीलच. बाकीच्या पैशांचा पण नंतर बघू. मला भीती वाटते मला माझं नवीनच लग्न झालं हो मला मारलं का खरं सांग मला तलवारीने मारलं का मला भीती वाटते. पुढव्याला सोडणार नाही कमी तुझ्या पडले आता. आज ज्या हातात तलवारी आणि काठ्या आहेत ना उद्या त्याच हातात बेड्या असतील.
तेव्हा कोणी सोडवायला येणार नाही तुम्हाला. निघा म्हणते ना. गेलो. अरे बांगड्या वरा बायकोशी भांडतायले का. मी येणार म्हणून पळाले ना. पळाले का नाही. तुम्हाला कुठे लागलं नाही ना. मला वाचलं माझ्या हातनं. काय आयडिया करून प्लॅनिंग करून इकडे आणलं होतं पर वाट लावून टाकली तू माझ्या प्लॅनिंगची. आला मोठा आयडिया वाला. अरे सुनबाई होती म्हणून वाचला असं नाही तर त्यांचं तर उलटच असतो. माझ्या प्लॅनिंग वर पाणी फिरवलं हिनं. थांब वाटतो. कुठे चालला तुम्ही. तिकडे बसा. इथे कुठेही जाऊ नका. तुम्ही सांगाल ना तसंच वागेन मी. आपल्याला कशाला हव्यात नसत्या उचापत्या. ए काय उचापत्या नाहीत. माझं टॅलेंट कमी नाही कमी. तुला सांगतो हे सोपन काकाला बघवत नाही. मी फूड आलेला बघवत नाही ह्या टायमाला. पण मला पण अर्जुन माने पाटील म्हणतात ह्याच्या धोत्रात इच्छू सोडायला टाइम लागणार नाही. आग लावून टाकेन. आग लावून टाकेन. नको 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 म्हणते ना ती. नको तर नको ना. मी कुठे नाही म्हणतो. सोडून देतो काय. पण एकदा तरी इच्छू सोडणार मी यांच्या धोत्रात. सोडणार नाही मी. अरे ह्या पोराचं टकुर कधी तळावं येणार आहे. कुणाच ठाव काय म्हणावं. ए कोळी चला उतरा. काय लागलं कपाळाला. कुठं 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 लागलं काय. अरे कपाळाला काय लागलं. हे वय रात्री लाडात येऊन बायकोनं मारलं. रात्री गावात काय घडलं. हा कुठं काय कुठं काय काय नाही. तुला सत्यशोधक पट्टा माहिती आहे का. एक झनाटा वडला म्हणजे कबल होशील. ओ मावशी इकडे या. काय नाव तुमचं. मंगल मिश्री. ए तू कबस. काय करता. काय नाही मिश्री लावतो. रात्री काय घडलं. अहो रात्री गावात काय घडलं. अहो यांनी गांजा वाढला रातभर उतरलाच नाही. गांजा कायला. हे गाव तर लय बिलंदर आहे. त्यात बिलंदर त्यो तात्या आणि सोपान काका. कायला फार बदमाश. आता तर इलेक्शन लागतंय. पुढे बघायचं नाही. पार धुराळ उडवीत जायचा त्या सोपान रावचा. गुळम करून टाकायचं त्याला. पण तात्या पॅनल कसं उभं करायचं. त्याच काय. सरपंचाची जागा ही महिलांसाठी राखीव असल्यानं बाई आपल्या मर्जीतली पाहिजे. मग आपल्या सुरेखा बाई आहेत की. अरे सतीश चार महिला वॉर्ड राखीव आहेत. त्यातली नीट पारखून घेऊ की. मग आम्ही पारखली की. हा शिक्का मोर्तब झालं. पण कधी मिळाली एक संधी तर म्हणलं. बरं आम्हाला म्हणते कशी. काय आम्हाला बी एक संधी द्या की. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे ती मानवर करणार नाही. नाही पण बाकीच्या दोन बायकाचं काय. तुला बायकामध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणून विचारलं. आहे का. बाकी नाही म्हणजे तात्या जनार्दन गोल्पाची बायको एक म्हणजे झाल्या दोन. आणि भरत कुतळ्याची बायको. तिला उर्माट आहे. नाही तात्या ह्या बाका माणसं निवडताना आपण फसलो ना तर फळ तरास आपल्यालाच आहे. तो भारतीय दोन्ही डगरीवर पाय ठेवणार आहे तो. मग लक्ष्मण. नगर नगर सुदाम्याला फायनल करा. अरे तीन तुतारीत मारल्या तरी तात्या चौथी का नाही मारली म्हणून म्हणणार आहे तो. हे बाकी बरोबर आहे. म्हणजे आता एक नंबर वारटा झाली पक्याची. बरोबर. आणि पक्या नाही म्हणला तर कादर आहे. कादर नाही. कादर नाही. तुम्हाला अर्जुनची बायको कशी काय वाटते. याला म्हणतात तात्या. तात्या तुम्ही तिला फायनल कराच. म्हणजे काय आहे गरीबची गरीब आणि दिसायला बी देखणी एकदम फुल टाइम पास. लिवा तिचं नाव.
काढली का नाही? आई लवकर लवकर का आई, तुम्हाला म्हटलं होतं ना ते फवारणीसाठी येतील म्हणून, ते आलेत. अगं बाय आला वाटतं, अगं मला खरंच वाटत नव्हतं येणार म्हणून. माझी कामाला उगले उगले हिरे मोती आलास बाबा, बरं झालं हे घे फवारणी. बेगोन हे असली कामं करायची नाहीत. आता गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, आपल्या वार्डातून तुला उभं करायचं ठरवलंय. खरं म्हणजे तिकीट मलाच देणार होते, पण महिला राखी वार्ड लागल्यामुळे तिला. अहो काय करायच्यात निवडणुका वगैरे, आपलं आपल्याला उरकतंय का? याचे म्हणे लगेच सरपंच झाल्यासारखी बोलू नकोस, तू नुसती नाव आला डमी. हा पण कशाला हव्यात असल्या कटकटी? म्हणजे मी करतो ती झंझट. राजू काय का नाही, एवढी चांगली संधी आली तर. हे बघा माझ्या मागे आधीच खूप व्याप आहेत आणि माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी एकतर मनापासून काम करते नाहीतर. इथं सगळं उलट असते, इथं मनापासून काहीच करायचं नसतं. तू नुसती निवडणुकीला उभी राहा, मीटिंग मीच अटेंड करणार, सह्या मी आज ठोकणार. मग तुला काय नाही आठे, तू पंचायतीची पायरी सुद्धा चढू नकोस. ए पॉलिटिक्स म्हणजे प्युअर चिटिंग बिझनेस असतो. अहो पण हे सगळं कशाला? ए अर्जुन अरे बाबा, सुनबाईची इच्छा नाही तर कशाला बरीच घालतोयस तिला? नाही तर काय, गाव कसं आहे ते तुला ठाव आहे ना? एक भी गावात धड माणूस नाही. कायला ह्याला म्हणतात मुठभर घोगरे आणि रातभर मचमच, हे तुझ्या तुला माझा ऐकायचं का? तिला कशा पायदाम देतोयस? मला विचार. अरे आता कुठं आमच्या तोंडात घास पडायला लागलाय? तुम्ही माझ्या हातात तोंडात आलेला घास आता पेतो इंटरलच पेतो. ठीक आहे मी तयार आहे. बरं मग आता एक काम कर, हे मिरच्यावर तू फवारतेस ना औषध, ते बंद कर आणि या दोघांच्यावर औषध फवार. कायला मला सपोर्ट करायच्या ऐवजी हिला सपोर्ट करतात, कसा नेता होणार देशाचा? पवन ठाकरेने कशी मदत करणार? पोटाला तुमच्या 25,000 आहेत, निवडून आलीच पाहिजे बायको. काय सगळ्यांना 15,000 आणि मला 25? नमस्कार. मोजायचा सोडा, मी या पैशाला हातही लावणार नाही. का चावत्यात का रुत्यात? इतर सदस्यांपेक्षा आपल्याला ज्यादा रेट मिळालाय, 10,000 रुपये एक्स्ट्रा. असं कसं म्हणताय हो तुम्ही? लढायला निघालोय, तलवार त्यांचीच, ढाल त्यांचीच, घोडाही त्यांचाच, कमीत कमी मनगट तरी आपलं असू नये का? मराठीतच बोलतेस ना, मला जरा समजलं असं बोल की. मला कुणाचीही मेहरबानी नकोय, असं देणं घेणं मला अजिबात पटत नाही. उद्या 10 लोकांमध्ये बोलून दाखवलं तर? काय बोललीस तू? 10 लोकांमध्ये बोलून दाखवलं तर? जीभ हासडून काढीन. मी एखाद्याला फार तर खांद्यावर बसून देतो, डोक्यावर बसायला लागला तर सरळ पायाखाली घेतो आणि तोडवतो, मग तो ताते असो नाही तर कोणी असो. आपलं डोकं म्हणजे दुसरा बॉयलरच आहे. अहो मी काय म्हणते माझे, अरे पैसे देतो म्हणजे काय उपकार करत नाही. 13 वर्ष ग्रामपंचायत लुटली, तात्याच्या बापाचा नाही पैसा, आपल्या गावाचा पैसा आहे. म्हणूनच मला हे पैसे नको आहेत. उद्या गावासमोर मान बर करता यायची नाही. बर सॉरी. हे तू असल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, 2 नंबरचे पैसे पचवण्यात मी लई पटायत आहे. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांकडून ट्रेनिंग घेतलंय, स्टडी आहे आपला तसा. मी काय म्हणत होते, निवडणूक ना आपण स्वतःच्या हिमतीवर लढायची आणि आपटी खायची, आहे का नाही? अगं आपल्या इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठला बी उमेदवार जर मतदाराला पैसे देत याल तर ते मत द्यायला येत्या. माझा जरा अपवाद आहे, मी कमी पैशात सगळं मॅनेज करतो. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा, मी मतांची किंमत सगळ्या लोकांना नीट समजावून सांगेन, सगळी लोक माझं ऐकतील. हो तुला हे सत्यनारायणच वाटतोय, तू अध्यायवर अध्याय सांगणार आणि लोक ऐकणार. येडी आहेस काय तू? अगं इलेक्शन आहे, इलेक्शन. असं काय करता तुम्ही? प्लीज ते पैसे जाऊन द्या ना त्यांना, नाहीतर मी माघार घेईन. हा घेऊ माघार घेऊ? नको 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 नको, माझी माघार. हे बघ हे पैसे आहेत ना, मी त्यांना परत नेऊन देतो. ओके चकायला नेटवर्क फुल, चार्जिंग भी फुल, फुल टॉक. लता बाईंचा नमस्ते. घ्या घ्या घे घे घे. नमस्कार. यायचा हा मतदानाला? यायचा हा ताई मतदानाला? यायचं हो हो हो. या ताई मावशी मतदानाला यायचं हा? नमस्ते नमस्ते.
नमस्कार. बहिणींनो, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात असंख्य प्रश्न असणार आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत. आपलं राज्य आलोय आता, आपण सरपंच झालोय. हे काशीनाथ, तुला जीवनधारा योजनेत नो विहीर मिळवून देतो. विहीर कागदावरच दाखवायची आणि पैसे घ्यायचे, मी देईन तेवढेच. काय सांभ्या, तुला बैल जोडी पंचायत समितीतनं. बैल आव, त्याला अजिबात झोंपायचा नाही. हे दामू साडव्या, बघतोच कुठं. माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय, लक्ष कुठे? हा, 15 ऑगस्ट आलाय, जरा नीट तयारी करा. झेंड्याची दोरी कशी वाढायची ते नीट शिका. कमरेची नाडी सोडणं वेगळं, झेंड्याची दोरी ओढणं वेगळं. फाईन टाईमला गुताडा करू नका तुमच्या खायला तुमच्या. हे धनाजीराव, हे धनाजीराव, कुठं बघतो? काय बघतो बेकाऱ्यासारखा? तुला काय पाहिजे? पत्रीच्या पेट्या पाहिजेत का? बेघर योजनेतून घर मिळवून देऊ. काय पत्रीच्या पेट्या? चल लागल्या, पत्रीच्या पेट्या तुला मिळवून देतो. आपल्याला काय कमिशन नको? अर्ध्या पेट्या तुला, अर्ध्या पेट्या मला, बस. काय झालं, काय झालं, सांग ना, काय झालं, काय झालं, सांग ना, काय झालं, काय बडबड चालली तुमची? हे बडबड नाही, काय बडबड नाही. हे बघ, आता सरपंच म्हटल्यावर उठायचं कसं, बसायचं कसं, ह्याची जरा प्रॅक्टिस करत होतो. तुला काय पाहिजे बोल. हे बोल ना, पाईपलाईन पाहिजे का डायरेक्ट किचन मध्ये? नाही सध्या मला काहीही नकोय, उलट मीच तुम्हाला काहीतरी देणार आहे. काय? शेंगा. माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? हे काय आपलं शेंगान गुळण पापडण फलकट फलकट बेलकट आवडत नाहीत आपल्याला? आपल्याला नुसतं शेंगदाण गुळ सोलत बसायला टाइम नाही आपल्याला? मला लई टाइम आहे बाईसाहेब, आना शेंगा मुठभर. का हो, मुठभरच का? नाही जात ना, किस भरून येणार की? आणते हा मी लगेच. काय अण्णा साहेब? हा, ती तात्या साहेबांनी मीटिंग बोलावली आहे, उद्या पहिली मीटिंग आहे ना. तवा म्हटलं नवीन सरपंचांना आपण स्वतः नेऊन द्यावी नोटीस. काय उद्या? उद्या टाइम आहे का मला? आधी विचारायचं तरी, ही गावाची गोंगडी गोवत बसायला टाइम नाही मला. तुमचा इशे नाही, सरपंच बाई पाहिजे तिथे. काय बोलला? ए, कोणाशी बोलताय? ही राखीव महिला आहे. काय अर्जंटला तुम्ही बी असं करता? नियम लई कडक झालेत आता, जे निवडून आल्यात ना त्यांनाच फक्त बोलावलंय. अण्णासाहेब या घ्या शेंगा, का सोलून देऊ? नाही शेंगा सोलतो आम्ही बाईसाहेब, तुम्ही फक्त इथं मास्टरवर सही करा बघा. अण्णा साहेब, ही पट्ट्याची बायको आहे, तिला उभी केली ती मीटिंग अटेंड करण्यासाठी आणि सभा गाजवण्यासाठी नाही, ती माझी राखीव महिला आहे. आणा इकडे, मी साईन करू. आता ऐका तुमचं अर्जुनराव, तुमचं हीच पटत नाही बघा मला. अहो त्यांना करू द्या की सही कागदाव. तुम्ही शिक्का उठवा गावा, हा तुम्ही किंग मेकर व्हा किंग मेकर. म्हणजे मी रिमोट कंट्रोल आहे, म्हणजे पवार ठाकरे सोनी ह्या रेंज मध्ये ना? आपल्याला नॅशनल नेटवर्क पाहिजे. ए कमे, चल सही कर आणि लगेच आज जा. अशी ये बघ, इथं इथं. हा हे बघ, इथं सही कर आणि सही काय करशील? कमल अर्जुन माने पाटील, अर्जुन मोठ्या अक्षरात लिही. हा तिथं नाही, हिथं हिथं. ए कुठं बी करा, कुठं बी नाही, हिथंच कर, मी सांगतो तिथं. बर कर, कमल अर्जुन मोठ्या. नमस्कार करते. हा सुखी रहा, यशस्वी हो. पोरी, गावाचं नाव समजीकडे धुमधुम दे. सरपंचीन बाई, माझं एकच गारण आहे, न आण बाई गावात. ए चल लवकर ये, आई लाडाला येऊ नको, सोड तिला. आई बाबा, येते मी. ये बाळा, ये.
असू दे असू दे असू दे. अण्णा साहेब, त्या गंगारामच्या शेतात ट्यूब बसवा. आणि काय तुझं नाव? साहेब पवार. पवार पवार. त्या पवाराचं जे नुकसान झालंय त्याबद्दल बघा. झालंय की झालंय? चेक निघाल आता पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात चेक निघाल. बर. हा काय अर्जुना, तुझं काय काम? काही नाही काही नाही. कमल निघाले ग्रामपंचायतीत, म्हणून तुमच्या दर्शनाला आलोय. सरपंच बाई. काय पेलेल ना? नाही नाही, काय घाबरायचं नाही. हे बघा हा कागद. त्या कागदावर कोणा कोणाला कमिटीवर घ्यायची त्याची नावं लिहिवलीत. तिथं जायचं, रुबाबात खुर्चीवर बसायचं आणि नावं वाचून दाखवायची का काम संपलं. ओके बरं, येऊ तात्या मग आम्ही. जरा थांब, एक लक्षात ठेव, घरातली कामं पहिली करायची. काय रोज रोज पंचायतीत आलंच पाहिजे असं बिलकुल नाही. आम्ही आहोत, सतीश राव आहेत, अर्जुन आहे. काय नाही, पहिलीच मीटिंग म्हणून उत्सुकता, बाकी काय. हा अर्जुनराव, हा तुम्ही वा पुढे. हा मी आलोच. हो तात्या साहेबी शाणी असती ना तर इकडे आलीच नसती. नुसतं मास्टर वर सह्या करून देऊन लागत मास्टर पाठवून. ना साहेब, अनुभव मोठा असतो. मुद्द्याचा बोला. हाय ना. काय? ते आपण पाणी पुरवठा योजनेसाठी नळ खरेदी केली असं दाखवलं नव्हतं का? त्याचे हे 10,000 रुपये. नळ खरेदी न करताच दे ही चिठ्ठी. बर, पहिली कमिटी आपण नेमतोय ती व्यसनमुक्ती कमिटी आणि त्याचे अध्यक्ष मी तुकाराम पाटलांना नेमतीये. म्हणजे आपलं गाव नक्कीच व्यसनमुक्त होईल. ग्राम स्वच्छता कमिटीचं काम आपण कादरभाईंकडे सोपवत आहोत. बाई साहेब, तात्या साहेबांनी वेगळीच कमिटी नेमलेली आहे. कागद दिलाय तुमच्याकडे. आणि हो, सतीश रावांवर मी एक अवघड कामगिरी सोपवणार आहे. पाणी पुरवठा कमिटी. काय करताय बाई, काय करताय? आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग आहे की लाथ मारतील तिथे पाणी काढणार. त्याच्यामुळे ही कामगिरी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हो, मला करायला काहीच हरकत नाही. पण काय बाई, टाकीसाठी कोण जागा देत नाही ना. ओ अरे ओ बाई साहब, आडगाव के लोग बहुत एम्बिस महा इब्लिस. आडगावातल्या त्या इब्लिस आणि हरामी माणसांमध्ये तुम्ही मोडता का? का तुम्हाला एकट्याला सोडून बाकी सगळेच हरामी आहेत? का सगळ्यांना सोडून गावच इब्लिस आहे? आणि तसं जर असेल तर त्याच लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. याच हरामी लोकांनी आपल्याला निवडून द्यावं म्हणून 2 दिवसांपूर्वी तुम्ही हातपाय जोडत होता त्यांच्या समोर, त्यांना मायबाप म्हणत होता. आणि आज तुम्ही मेंबर आहात, म्हणजे जवळजवळ सरपंचच. हे सगळं कुणामुळे? कादरभाई लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास आपल्याला सार्थ करून दाखवायचा आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं आणि पहिलं काम म्हणजे गावठाणात पाण्याची टाकी बांधायची. छेछे, तिथं बांधता येणार नाही मॅडम. तिथं तात्याला सुतगिरणीसाठी गावातला ऑफिस बांधायचं आहे. बाकी गावठाण सगळं खालच्या अंगाला आहे, तिथं पाणीच चढणार नाही. ठीक आहे तर मग आमच्या जागेत बांधू.
मी घरच्यांना सांगते. ए अर्जुना, बस उगाच कशाला टेन्शन घेतोयस? अरे येडा का खुळा तू, मला जाम टेन्शन आलंय. सौभाग्यवती कमल अर्जुन माने पाटील ह्या चार चौकात कधी बसले नाही. तुला सांगतो, त्या खुर्चीत बसताना तिकडे बडले असणार. महिलांचं संरक्षण ही आपल्या गावातील अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी महिला संरक्षण छेडछाड प्रतिबंधक अशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आणि त्या समितीसाठी मी अध्यक्ष नेमणार आहे चंद्रकांत पवार यांना. मला कशाला? अहो मला कशाला? दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या हातात ठराविक निधी दिला जाईल. चेष्टा करता काय? ही चेष्टा नाहीये, हा पैसा ग्रामपंचायतीचा असेल आणि त्याच्यावरती सगळ्यांचा सारखा अधिकार राहील. बाईसाहेब, काय पण निर्णय घेताना आधी तात्यासाहेबांना विचारा. काय सतीशराव? हो, असं परस्पर निर्णय घेणं बरोबर नाही. बरोबर नाही ते. हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घेतलाय, मी नाही. त्यामुळे गावच्या भल्यासाठी तुम्हा प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि असं जर झालं तर सगळेजण कार्यक्षम होतील आणि याचा सर्वात जास्त आनंद तात्यासाहेबांनाच होईल. चांगल्याला तात्यांचा विरोध अजिबात नाही कारण ते मनाने खूप मोठे आहेत. खरंच आपल्या गावाचं नशीब आहे की आपल्या गावाला तात्यासाहेबांसारखा महात्मा लाभला. गेली 40 वर्ष सतत ते आपल्या गावासाठी झटतायत, झिजतायत. त्यांच्या या कार्याला मनापासून प्रणाम. कुणीही करणार नाही एवढं तात्याने आपल्यासाठी केलंय आणि आपण जे काही करतोय ते त्यांच्या तब्येतीसाठी, त्यांना दगदग होऊ नये म्हणून, कारण आपल्या गावाला ते हवे आहेत. माझी खात्री आहे आपण जर जोमाने पुढे गेलो ना तर ते आपल्याला नक्की शाबासकी देतील. सांगतोय काय तात्या, तुम्ही दिलेला कागद तिनं बाहेर पण काढला नाही. मग घातला कुठं? कोणास ठाऊक. आणि मी दिलेल्या कमिट्या कुठं घातल्या? तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर गुळून केल्या. अहो खिरापत वाटत्यात का? नाही तशा वाटल्या. अहो विरोधी पार्टीच्या दोघांना मी कमिटी घेतलंय, बोला. ए सात्या, तू काय करत होतास बहुमत आपलं असताना? एवढंच नाही तात्या साहेब, अहो पैसा पैसा, निधी पण त्यांच्या ताब्यात देणार आहे, आता बोला. म्हणजे आपण काय काय खाल्लं ते कळणार विरोधी पार्टी? केस टेन्शन आहे मला. हा तू काय मूक गिळून बसला होतास? अहो मी विरोध करणार होतो, फार विरोध करणार होतो, मग काय थांबलास? अहो काय झालं तात्या साहेब, तुमच्या बद्दलचे तिचे विचार ऐकून मी गारच पडलो. हे तिला बघून गारच पडतोय. घाबऱ्या काय आहे, तिच्या मनात तुमच्या बद्दल फार आदर. अहो तुम्हाला महात्मा म्हणाली. महात्मा? आणि मी? तर तुम्ही किती झिजलाय खचलाय गावासाठी. हा, हे तिने गावकऱ्यांना सांगितलं. आता राजकारणाचा अनुभव कमी असल्यामुळं कदाचित कमिट्या वाटल्या असतील. हा पण तात्यासाहेब विचारा अण्णा साहेबांना. काय? तुमच्या बद्दल बोलताना बाईच्या डोळ्यात पाणी आलो. पाणी? रडल्या बाई? नाही नाही रडली, रडली तर नाही, पण उद्या मला रडवणार नाही ना ती. काय वाण नाही, मला रडवायची पाळी आली नाही म्हणजे मिळवली. नीट लक्ष ठेवा, बांधून ठेवा, दात काढायच्या आधीच दात पाडून टाका. अण्णा साहेब तुम्ही ठेवा, अण्णा साहेब तुम्ही ठेवा, नाही ती खुर्ची तिथं नका ठेवू, इथं ठेवू नका, इकडे ठेवा ती खुर्ची. तुम्ही ठेवा इथं, इथं ठेवा तुम्ही, इथं कशाला ठेवता ती खुर्ची? तिथंच ठेवा ही खुर्ची, इथं कशाला ठेवता ती? तिथंच ठेवा. आता मी बरोबर ठेवली, आता काय ठेव तुझा बाबा? नाही चुकीचं ठेवले मी, ठेवतो बरोबर. हा आता भरपूर आहे म्हणजे. हा मी सेंट्रलला बसणार आणि बाकी सगळे असे माझ्या बाजूला बसणार. हा ए कमे चा कर आणि अण्णा साहेबांना दूध आण, दमलेले दिसतात. कायला लय बारे आहे बा, एकदम गुबगुबीत. हरणाचं कातोडं आहे का? मग कवळ्या हरणाचं आहे का? जीवन धारण मारलेलं वाटतंय. नाही म्हणजे मला आता जीवन धारण असं टुनकडी उडी मारल काय वाटतंय? कायला काय वाटणार साहेब, लय एकदम स्टँडर्ड कुठच्या आहेत? चोरीच्या आहेत का? नाही लोक मला विचारतील चोरीच्या आहेत का? खरं सांगा तुम्हाला काय करायचंय?
मला सांगा तुम्हाला आवडलं का नाही? न आवडायला काय झालं राव, फुकटचे असले लय आवडतात. कमले बघ कसं वाटतंय आता, आता शोभतोय मात्र सरपंचाचं घर. मी तर म्हणतो आमदाराचं घर ह्याच्या पुढे झक मारतय. उद्या बघा इटालियन मार्बलच बसवतो सगळीकडे. मी काय म्हणतो छताला पण इटालियन मार्बल बसवू. बसवू. हो एक मिनिट, हे काय सगळं? हे सगळं सामान आताच्या आता इथून घेऊन जा. क्या बघा ही काय बायसाहेबांचं आपल्याला काही कळत नाही बघा. आओ बायसाहेब, आता घरात माणसांची वर्दळ वाढणार, सगळी माणसाशी भोईवर बसलेली चालतील का? आणि मग आमचा काय उपयोग आहे? नाही नाही मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगलं फर्निचर कुठं भेटणार आहे. आणि शेवटी सरपंच म्हटलं तर गावाचं नाक नाक आहे, प्रथम नागरिक. मग चांगलं आहे. नाही नाही तुमच्या भेटीबद्दल धन्यवाद, पण ही भेट इथं नकोय. कळलं? आता मला कळलं. सुतासाठी मनी फोडायला लागली का तू? आता चला आज जातो. अहो पण मी काय बोललो? आज जा. आता मानलं बर का सरपंच, आता मानलं. बाईनं कसं नजरेच्या धाकातच राहिलं पाहिजे, पायातली पायातच राहिली पाहिजे. नमस्कार नमस्कार तात्या, नमस्कार. काय झालं, ती हरकले का नाही? हरकली हरकली तात्या, पण आतल्या आड आड पडल्यानं. लय आतल्या गाठीची बाई. नाही मला वाटलंच होत. अर्ज्या तर पण येणार झाला, सोडतच नव्हता. तिनं लई नाटक केली पण मग गपसली. तिला असंच देत राहा, पार मिंदी करा मिंदी करतोय. आणि त्या अर्ज्याला पण देत राहा म्हणजे चटक लागल. आपलं काय खिशातलं जातंय गुळम निसत. तुम्ही कशाला काळजी करता तात्या, मी हाय की ना आगी जिरवायला. मग काय येतं का तालुक्याला? चला की आपलं काय, जिकडे राजा तिकडे अंबारी. चला चला चला. नमस्ते तात्या साहेब. हां नमस्ते नमस्ते. नमस्कार. काय हेड गुरुजी, आभार मानायला आलो आपले. पण कसं करता आज शाळा सोडून इकडे आभार मानायला? शाळेत शिक्षकांची फार गैरसोय होते हे आपल्या उदार अंतकरणाने जाणलं. आणि आपण शाळेला खुर्च्या दिल्या साहेब. खुर्च्या दिल्या आपले आम्ही फार फार आभारी आहोत. बर 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 जा शा शाळेत जा, नवीन खुर्च्यावर बसा. जा मग जा जा या 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 सुकळी जा. कशा काय गेल्या खुर्च्या? नाही खुर्च्या. अरे खुर्च्या काय खुर्च्या, त्या उलट गेल्या का? खुर्च्याला पाय फुटले. तू पॉलिटिक्स मध्ये गाफील राहू नकोस म्हणून सांगितलं होतं का नाही तुला मी? हरामखोर नालायक बेशरम पाजी बदमाश चालायला म्हणतोय. साल जजमेंट फसलं कसं काय? सशा सारखे म्हणलं, आता ही वाद दिव्याची म्हणायची का सुरुंगाची? सरपंच राम राम. राम 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 राम. काय सरपंच कस काय? हा राम दोनदा दोनदा राम राम कुठे करायला लागला? चलो पुढे. नमस्कार सरपंच. चा चा घेऊ. ए नमस्कारला वान पतंगाला. मला टाईम आहे भाई, टाईम नाही. अर्ज दे पहिला. हा करून देत सगळं. याच्या मागे दोनदा दिला की अर्ज आहे का? अरे परत एकदा दे की. काय काय समजत. अरे ते ताई साहेबांनी. अरे ताई साहेबांना कोण विचारतंय? म्हणजे साहेबांनी नुसती ऑर्डर सोडायची आणि ताई साहेबांनी सही करायची. तसं नाही म्हणजे. हा ते ठीक आहे, तू असं कर, तू संध्याकाळी आपण बसूया, सेलिब्रेट करूया. आज पुन्हा बसायचं. आणि मग काय झालं, पुढे काय काम नाही तुला? तेवढं कर आणि ते रेग्युलर यूज मेडिसिन घेऊन ये. ती काय असतं? अरे येड्या रम दे मिसरा, ते पाईप जोडायचंच काम चाललंय. एक काम करण्यासाठी चहा घेऊन चाललो होतो. मागच्याच आठवड्यात बाई साहेबांनी काम केलं. देवी आहे बाई साहेब तुम्ही. हा का उंटावर शेळ्या. चल जा. राम राम सरपंच. दामो मास्तर मीटिंग संपली वाटत. अहो जाऊन का उपयोग? ताई साहेबांनी मेंबरला चहा बिस्किट जिलेबी मागवले. पर अर्जुनराव लय डेरिंग हो, कमिटीच्या अध्यक्षांना योजना राबवायला हातात रोख रक्कम देणार आहेत. कायला म्हणजे चोराच्या हातात चावे देण्यासारखं आहे. अहो असंच म्हणाले सगळे. बाई म्हणाल्या माझा विश्वास आहे मेंबरवर. बाईच्या पुढं तलवारीचे इळे होतात बघा. अय्या तुम्ही कधी आलात?
आणि तुम्ही आज मीटिंगला का नव्हता? आम्ही कसं मीटिंगला येणार, मीटिंग फक्त मेंबर लोकांसाठीच असते ना, नियम फार कडक झालेत ना हल्ली. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही आज खरंच मीटिंगला हवा होता. हे बघ, मला त्या मीटिंगचं रामायण विमान काय ऐकायचं नाही, इथं भूक लागली, जेवायला वाट पहिलं. तुम्ही जेवला नाही येत अजून? आता घरात काय असलं तर खाणार ना. मी 10 मिनिटात जेवणाचं बघते. 10 मिनिटात तू बघणार. नवरा घरी उपाशी आहे आणि तू आईबापाला शेतावर पाठवलंस, स्वतः मीटिंगला जाऊन बसलीस आणि तिकडे चांगलं हाताळलंस ना, चहा बिस्किट जिलेबी. तुम्ही असं रागावू नका, मी स्वयंपाकाचं बघते. काय करते करते काय शेफरलीस काय? हा, खुर्चीचे उभ घ्यायला जातेस का दररोज काय? हे कमे फुकणे, कोणाला विचारून मीटिंगला गेली होतीस तू? हा, तुला काय म्हणलं होतं की तुला नुसती नामदारी म्हणून उभी केली, तू कुणाला विचारून मीटिंगला गेली होती? हे कोणाशी बोलतोय मी? हा, काय हौसेनं पायात पैंजण बांधायला गेलो तर तू फार बोर्डावरच नाचा लागलीस की? हा, आता जाते का आडगावात मुरळी म्हणून नाचायला, आणि येऊ का वाग्या म्हणून वाजवायला माग? नाच की तू नाच, मी गाणं म्हणतो. आडगावच्या भैरी देवा जागराला या या पाडगावच्या स्वाच करतीस वय इच्छा फास्टून ठेवेन तुला, लगीन करून घरी आणलं ते घरच्या भाकऱ्या बाजायला, लष्कराच्या भाकऱ्या बाजायला नाही. आई चहा आणलाय. सुनबाई आज उशीर केलास यायला? आई आज मीटिंग जरा उशिराच आटपली म्हणून यायला जरा उशीर झाला. सुनबाई काय लागले कपाळाला? भयभया चांगलंच लागले, काय पडली बिडलीस की काय? आई ती आपली छत्री आहे ना, हा तिचं टोक लागलं थोडस, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी हळद भरली आहे. गाळजीने काय होते, केवढी मोठी जखम आहे. चल चल धनुर्वाताचं इंजेक्शन घेऊ आपण. छत्री किती टोकदार आहे हे मला माहित नाही वय, आणली तेव्हा टोक नव्हतं आणि आता लगी मोठं झालं वय. आई अगं खोटं बोलता येत नाही तो बोलू नाही, आम्हाला आमचा लेख माहित नाही का? कमाल हे गमे तुका लग्नाची बायको का मागून आणली तुला? जण म्हणते नाही म्हणत असत. चल असं काय करताय प्लीज, मला त्रास देऊ नका, माझी आज तब्येत ठीक नाही. मी काय म्हणलं की तुझी बॅटरी नेहमीच जाऊन असते, काय झालं की तुला? चल झोप 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 नाही झोप झोप असं करू प्लीज. अगं तू तू नाही नाही तू तू झोप तू झोप. अरे साप चावला तर मर म्हणाव, आताच्या कायला ही काय डॉक्टर नाही का? जा म्हणा जाऊ दे. असं काय करताय, तिथं आपली गरज आहे. आता गरज इथं मला आहे का तिला गरज आहे? बघावं तिचं दुसरंच काम रात्रंदिवस सरपंच डॉक्टर काम करते. आग लागली हिच्या सरपंच पदाला, हिच्या खायला. शारदाबाई काय झालं तुम्हाला? बघत काय बसलाय? पांढरवाडीच्या डॉक्टरना बोलवा ना लवकर. पांढरवाडीच्या डॉक्टरांनाही फोन केला, माळेवाडीच्या डॉक्टरांनाही फोन केला, फोन लागलाच नाही कुठला. अहो मग कुणाला तरी गाडी तरी आणायला सांगा, आपण शहरात घेऊन जाऊया. सतीशरावना निरोप दिलाय, ते येतात आता लगेचच. काय झालं काय झालं? सतीशराव यांना साप चावलाय, यांना लवकरात लवकर शहरात घेऊन जायचंय आपल्याला. चलो उचला एक मिनिट बाजूला. हा 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 चलो चल रे. हा उचल. हा हा गाडी कशाला थांबवली, काय झालं? काय बघतो बघतो काय झालं ते बघतो, तुम्ही बसा. अरे बापरे बघा बघा जरा बघा. हो हो बघतो.
होता है काय रे बाबा एवढा रातच्या टाइमला काय काय झालं गाडीचं चाक रुतलेलं आहे अरे बाप रे माता तुम्हाला उतरावं लागेल आणि धक्का मारावा लागेल चला चला बर लवकर बर मी पण उतरते धक्का मारा मी गाडी रेस कर ओ ढकला ढकला ओ चला भाई ढकला ओ तुकाराम जरा जोर ढकला लावा जोर जोर लावा तुकाराम लगी लगी ओकेर लावो तुकाराम जोर लावा सतीश राव गाडी पुढे जाणार नाही का ओ भाई मी प्रयत्न करतोय शारदा भाई पंचायतीमध्ये मीटिंग आहे सगळे सदस्य आले असतील चला ना मंगलाताई आज मीटिंग इथंच होणार इथं हो इथं अरे आवाज ले आए भाई लेकिन मैं बात करता हूँ आओ इधर हाँ ठीक है चलो मैडम स्मशानत मीटिंग मंजे काय वो तात्या साहब ने इतना बड़ा ऑफिस बनाया वो छोड़ के इधर यहाँ शमशान में हसीना गुस्सा करेगी मग काय आपल्याला काय प्रेस्टीज आहे का नाही हा का आपला आम्ही तुम्हाला मानतो म्हणून कसं होणार अशा ना तात्या साहेब आणि आम्ही का मीटिंग का केल्या नाहीत होय पण कपड्याची इस्त्री काय मोडल झालं तुमचं बोलून आता मी बोलू माझ्या दृष्टीने आपलं हे गाव एक स्मशानच आहे त्यामुळे इथं बसलो काय आणि पंचायतीत बसलो काय एकच मी सांभाळलेल्या गावाला स्मशान म्हणती ती ए नार्या काय दादी साहेब गाडी काढ काय आपल्या गावामध्ये काय आहे काय आपल्या गावात आपलं गाव व्यसनी आहे गावात दारिद्र्य आहे आपलं गाव सतत पोलिसांच्या हिट लिस्ट वरती असतं गावात भजनं कमी पण शिव्या मात्र सतत ऐकू येत असतात सतत दंगली होतात सतत लोकांची डोकी फुटतात लोकांकडे नांगर कमी पण तलवारीच जास्त आहेत या असल्या गावाला स्मशान म्हणणार नाही तर काय म्हणणार तुम्ही हा आहे का कोणाकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर पंचायत आणि स्मशान यातला फरक कळतो का बाई तुम्हाला आपण सगळेच सदस्य सरपंच नाही तर डोंब आहो डोंब आपण सगळेच जण आपला गाव रोज थोडा थोडा जाळतोय 5 महिन्यांपूर्वी सोपान काकांची मुलगी ती कल्पना मैत्रिणी बरोबर पाणी आणायला गेली होती ती पाय घसरून पडून मेली आणि ते दशरथ बाबा दारू पिल्यामुळे लिव्हर खराब होऊन ते गेले सतीशराव नीट बघा आपल्या गावच्या भोवताली दारूच्या 7 भट्ट्या आहेत 6 या शारदाबाई परवा यांना साप चावला आम्ही यांना गाडीतून घेऊन चाललो होतो तुम्ही होतात ना माझ्या बरोबर आमची गाडी चिखलात अडकली निघालीच नाही आणि जेव्हा निघाली तेव्हा यांचा प्राणच गेलेला असे हे तुमचे गावातले जीव घेणे रस्ते आता तुम्हीच सांगा स्मशान याहून काही वेगळं असतं का काय ग
एवढ्या लवकर स्मशानात घेऊन येशील असं वाटलं नव्हतं. स्मशानात बोलावलं तात्यासाहेब, ते गावाचा विकास व्हावा म्हणून. विकास? ते भाकरी थापण्या इतकं सोपा वाटलं की काय तुला? नाही त्या उचापती कशाला पाहिजेत? या उचापत्या नाहीत, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. 15 वर्ष मी हेच केलं, जे मला जमलं नाही ते तू करून दाखवणार? तात्यासाहेब, मी करून दाखवणार. दगडावर डोकं आपटलं की काय होतं माहितीये कमल? डोकं असेल तर त्या डोक्याचा सुरा होईल, पण जर लोखंड असेल तर त्या दगडाचा सुरा होईल. तात्यासाहेब, अहो आज आपल्या गावातल्या एका निष्पाप स्त्रीचा बळी गेलाय. या स्त्रीच्या राखीची शपथ घेऊन मी सांगते, मी या गावाचा विकास करणार. कमाल, काय करतेस तू? कोणाच्या सल्ल्याने या लोडबुडी चालल्यात तुझ्या? एक तर तू माझ्या सल्ल्याप्रमाणे वाक, नाही तर राजीनामा दे संध्याकाळपर्यंत. माझा राजीनामा. तात्यासाहेब, एकतर मला या गावाचं नंदनवन करू द्या, नाहीतर माझा राजीनामा घ्या. किड्या मुंगीसारखी माणसं मरत असताना, दारिद्र्यात खितपत असताना, मला या गावचं सरपंच पद भूषवण्यात काहीही मोठेपणा वाटत नाही. ठीक आहे, दाखव करून मी आहेच बघायला. पण एक लक्षात ठेव, तू म्हणतेस म्हणून गाव नाही तर आगाव आहे. आगाव तू म्हणतेस म्हणून ही माणसं नाही तर गोमाशा आहेत. गोमाशा एकदा अंगाला चिकटल्या ना, पळता भोई थोडी होईल तुझी. हा, जळू नको माझ्यावर तू. अरे माझ्या दोस्ता, हा गया का सत्ता? राणी आली जेव्हा राणी आली तेव्हा झाली. गोमला म्हणजे राणीने डाव साधलाच म्हणायचा. नाही आजकाल राणी जरा जास्तच डाव जिंकायला लागली. तुम्हाला सांगतो, या सरपंचीन बाईनं आपल्या तात्याला आव्हान दिलंय ना, तेव्हापासून तात्या पार सटपटला आहे. तंतनल्या तात्याची. लय माजुरी निघाली बाय, लय माजुरी. आपण फसलो, आपण फसलो सतीश राव, आपण फसलो. पहिल्यांदा अर्जुन तिला घेऊन आला, तुम्ही काय म्हणालात? अर्जुन राव, बायको आणलीस कसा सा, आता घ्या. अरे मांजरीच्या अवलादीची निघाली ना ती, नका हात ओढून बसलेली कसं काय येणार? काय नाही तात्या, तुम्ही अडकित्ता धरा मजबूत. तिला सुपारीच्या जागी उभी करतो की नाही बघा. पण तो राजीनामा तुम्ही घेतला असता तर गाव सोपानरावच्या घाशात गेलं असतं आणि आपण अल्पमतात आलो असतो. त्यात आपल्याकडे निवडून आलेली बाई एकच, त्यामुळे तर लाडात आली आहे, फायदा घेतीये त्याचा. तात्या, या आठवड्यातच तिला इंगा दाखवतो. एकदा का फसली की मान वर करून बघायची नाही. मग कशाला टाइम लावताय, टाका की गुळूम करून. नमस्कार तात्यासाहेब. नमस्कार. नमस्कार. सरपंचीन बाई उद्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन करणार आहेत तुमच्या हस्ते. भूमिपूजन आणि माझ्या हस्ते म्हणजे कुकू बी आपलं, पोरगी बी आपली, ती नुसती टिळा लावायला. अरे सतीश, काहीतरी कर, नाहीतर ही सगळं गाव आपल्याकडे घेईल नांद व्हायला. हे सोमा, नामा भक्ताला बोलव. हा कार्यक्रम उधळून लावायचा कुठल्याही परिस्थितीत,
तात्या साहेबांच्या स्टाईल ना. समजा होय होय. ओम नमो अध्याय वेद प्रतिपाध्याय जय स्वंधे आत्मरूपाय नमः. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय स्वंधे आत्मरूपा यकृत मत गोविंदा गोविंदा. ओम नमो ज्याध्याय मा शांताय नमः पुष्पा यन महादेवा देवा दिया कनको मह. ओम गुरुदेवाय नमः. आले आले तात्या साहेब चला उठा उठा चला लुक यकृत गोविंदा गोविंदा. नमस्कार तात्या साहेब. नमस्कार तात्या. नमस्ते तात्या साहेब. आज तुमची तपश्चर्या फळाला येते आहे. या भूमिपूजन करून घ्या. देवा श्री गणायन महाराज गुरुदेवाय नमः. जय महाकाल. तुदिवा तू या गावचा राखणदार आहेस. पाण्याची टाकी बांधत्यात बाळ गोपाळ तर टाकी सुखरूप राहू दे. तुझ्या मनात असेल नसल टिकवाच्या पहिल्या घावात कौल दे देवा. जय महाकाल. जय संदे आत्मरूपा. पूजा करा. गुरुदेवाय नमः. उषाय नमः. भूमिपूजनाय नमः. देव गुराय नमः. चला. ॐ गुरुदेवाय नमः. भूमिपूजनाय नमः. गुरुदेवा शांताय नमः. देव इथंच मारू का? हा इथंच मारा. हा हो काय. जय महाकाल. तात्या थांबा. काहीतरी अपशकून घडलंय. टिकाव कुणीतरी आत धरून ठेवलाय. धरून ठेवलाय. अहो टणकण आवाज आला. काहीतरी भानगड दिसतीय मला. ए ना मा. अरे काय भूताखेताची भानगड असेल ना तरी पाणीच नका आमच्या गावाला. आणि का वाईट घडलं तर? जय महाकाल. मला ज्योतिबा सांगतोय ही जागा अपशकून आहे. ए हनम्या खंड खंड खंड. गणपतीची मूर्ती. गणपती बाप्पा. अल्लाह साक्षात गणराया. विघ्नहर्ता गाव में आया. अब फिकीर काय का गावात पाणी येणार. अरे मर्दानं शकुने झाला म्हणायचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. महाराज तुमची दक्षिणा देणं तर अजून बाकीच आहे. द्या. हे घ्या. धन्यवाद तात्या साहेब. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून भूमिपूजनासाठी आलात त्यासाठी खरंच धन्यवाद. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. सगळा अवसान घात केलास. तात्या मी तुमची शपथ घेऊन सांगतो. मी स्वतः त्या जागेत हाडं कवटी पुरली होती. तात्या चप थोबाड फोडींचा. बाई असून त्या बाईनंच तुला उतानं केलं आणि वर बाईकडनंच दक्षिणा घेतोस. तात्या बघ किती दक्षिणा. ओ कसली दक्षिणा तात्या. मला काही सूचना झालंय. माझ्या डोक्ष्यात नुसत्या मुंग्या झाल्या. तात्या मुंग्या आल्यात. आत्ता मुंग्या आल्यात. त्या भिक्षुवीत बघ काय दक्षिणा आहे. काय तो कागद. मोठ्याने वाच. माननीय नामदेव गुंडा बेलगंडे मुक्काम पोस्ट कुरुंदवाड. तुम्ही इलेक्ट्रिक मोटारी इलेक्ट्रिक तारा चोरी प्रकरणी तडीपार होऊन इथं आलात. लोकांना सांगता हिमालयात तप केलं. आता तुम्ही सुधारलं नाही तर उद्या तुमचा देवारा नदीत बुडवलं नाही तर कैलासात जावं लागेल. जय महाकाल. हा गावा ट्रक कोणाचा आलाय काका? ते पायपा आहेत.
अहो उद्या फिटिंग आहे पायपांची, 8-15 दिवसात सगळ्या गावात पाणी येईल बघा. अरे हा सोपान काका असताना गावात पाणी येईलच कसं? हा तसं झालंच, पण लय गडबडीनं काम पूर्ण केलंय. अहो काका पाण्याची टाकी झाली बांधून. पाण्याची टाकी बांधून झाली? तुम्ही काय त्या सरपंच बाईच्या ताटाखालचा मांजर झाले वय? हा सांगा मला, चाललंय काय हे? काका चुकलं आमचं. हा लक्षात ठेवा, त्या नळाच्या पाण्याचं क्रेडिट त्या तात्याच्या पॅनलला मिळतं का मा नाहीये? एकदा का तात्याच्या उंजणीनं गावानं पाणी प्यायला सुरुवात केली तर 15 वर्ष आपल्याला मातीत तोंड खुपसून बसावं लागल. इलेक्शन बंद. आईला हे कुठं आलं आमच्या लक्षात? आता लक्षात आलं ना? आलं ना लक्षात? आलं. आता मी सांगतोय त्या लक्षात ठेवा, आपण एक गेम करायचा, असा गेम करायचा, असा गेम करायचा की त्या सरपंच बाईचं पाणी जरी का गावानं पिलं तरी गावानं तिची गाढवावरनं दिंड काढली पाहिजे, असा गेम करायचा. समजलं पोपट्या? कार्यक्रमाला जाऊ, पाणी येणार आहे ना गावात? पाणी येणं महत्वाचं नाही, पाणी येणं महत्वाचं. टोटल प्लॅनिंग आपलं बरं का, पाण्यासाठी आग लावून टाकली तेव्हा कुठं स्कीम रेडी झाली. खेळतोस का? मग आग लागू दे त्या पाण्याला. हे पोपट्या, एकदा का नळाला पाणी सुटलं ना की गाव गाव राहत नाही, नि पॅनल पॅनल राहत नाही, सगळे त्याच्यात अडकणार सगळे. त्याच्यानंतर फक्त आपणच. आणि तुला सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर काय रे? इकडे या. काय झालं? आओ इकडे तर या. काय इकडे या? ते बघा, आओ वाचा. कल्पना, अगं तू कशाला पाणी आणायला गेलीस? हा तो मान्यान रोडगे आहेत ना मग घरात. अन्ना घरातली सर्व लोक शेतावर गेले नाही का? घरात प्यायला पाणी सुद्धा नाही, शेवटी कंटाळून मीच गेले. आणि असं नेहमीच नाही का? असं मग तुझ्या मागची कटकट कायमचीच घालवून टाकतो. तू 12वी पास झालीस ना की तुझं छान पैकी झक्कास पैकी लग्नच लावून देतो बघ. हो पण अन्ना पाणी असलेल्या गावातच द्या बरं का मला. वय ग पोरी, पाणी असलेल्या गावातच द्या. सगळा गाव इसरला आपल्या कल्पना ताईला, पर सरपंच भाई नाही इसरल्या. बघा कसं झळकतंय ते नाव, बघा काका कसं झळकतंय. लय टाइम झाला. अजून कसं नाही आले ते? तात्या साहेब अजून आले नाही. बीपी वाढलाय त्यांचा, सतीश राव भी तिकडे साहित नाही तर ते आलेच ते हो. आता तात्या साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं असतं तर बरं झालं असतं. आता काय करायचं? हरकत नाही लताबाई, तुम्ही वा पुढे. हो आज उद्घाटन तुमच्याच हस्ते होऊ द्या. ए बायानो वा पुढे, घ्या पूजा करून. पाणी अजिबात सोडायचं नाही. अरे काय थांबा, याड लागलं का काय तुला? नाही नाही पाणी अजिबात सोडायचं नाही. चांगल्या कामात मोठा करायलास का तू? काय बोलतोयस तू, नीट बोल. आला मोठा पाणी बंद करणारा. काय पाहिजे तेवढा मारा, मी त्याच लायकीचा आहे. पण मारण्याआधी मला कमलताईंशी तरी बोलू द्या. कमलताई कमलताई मला माफ करा, तुम्ही अख्ख्या गावाला पाणी दिलं आणि त्या पाण्यामध्ये मी विष घातलं.
सत्ता मिळावी म्हणून विरोधक असताना या पाण्याच्या टाकीला माझ्या पोरीचं नाव देऊन तुम्ही अमर केलं कमलताई. माफ करा मला, माफ करा. माफी नाही, मुळीच नाही. तुमच्या या अघोरी कृत्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला काय वाटलं तुम्हाला मी अशी सहजासहजी सोडेल? आजपासून तुम्ही मला कमलताई कधीच म्हणायचं नाही. मला कल्पना म्हणून हाक मारायची. आजपासून मी तुमची लेख कबूल. ओय माझी कमल कल्पना. तुमचं ग्रामीण भागातील कार्य आणि कल्पना बघून आम्हाला नक्की वाटतं की तुम्ही या कामात सफल व्हाल आणि आम्ही शासकीय पातळीवर नक्की तुम्हाला जरूर ती मदत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नमस्कार. या नमस्कार. अरे वा 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 बरं का अण्णासाहेब, ओ ग्राम विकास मंत्री बाईंच्या तोंडाकडे बघतच राहिले. मला तर फार कमाल वाटली बा, बाईंना कमाल म्हणावं की कमल ह्याचाच प्रश्न पडला मला. नाही सतीशराव, बाई कमालच उगीचच काय. उगाच नाही, ग्राम विकास मंत्री गडबडले. मला म्हणाले बाईंना आता सांगा पाठीमागं वळून बघायचं नाही. ह्याचा अर्थ असा की बाईंच्या नशिबात एक मोठी संधी अशी चालू नाही, पण त्याच्या आधी बाईंच्या नशिबात एक मोठी संधी आम्ही देणार. ओळखा बघू कुठली. आता मी कशी ओळखणार? घ्या. अहो आम्ही तुम्हाला झेटपीच्या इलेक्शनला उभी करतो की नाही बघा. डायरेक्ट झेटपी अध्यक्ष. हो काय अवघड नाही बरं का. पण तुम्ही आणि सतीशरावांनी एक व्हायला पाहिजे. असं हो. आता बाई एवढं झालंय बघा, तर एखादी पार्टी बिर्टी होऊ द्या की नाही. एखादा सिनेमाच द्यावा की आम्हाला इंग्रजी. इंग्रजी हो काय, इंग्रजी सिनेमा असला तरी हालचाली मराठी मराठीच असतात काय. हो बर मग मी काय म्हणत होते. काय काय तुम्ही म्हणताच आहात की पिक्चरला जायचं, तर मग मी एकटी बघण्यापेक्षा आपण वहिनी साहेबांनाही बरोबर घेऊन जाऊ. तुमच्या मिसेस? नाही तुमच्या मिसेस. आणि तुमच्याही मंडळींनी बघितला नसेल ना सिनेमा कधी, मग त्यांनाही घेऊन जाऊ. आपण सगळे एकत्र जाऊया पिक्चरला. अहो असं काय करताय, आता तुम्हीच म्हणाला ना एवढा छान सिनेमा आहे म्हणून. तुम्ही असं करा, मी पैसे देते, तुम्ही उद्याचे तिकीट बुक करून टाका. काय होतं आपलं? कसलं उद्या, उद्या टाइमच नाही आपल्याला आता. तर विलास बोललंच पाहिजे, असा मौका मला परत कधीच मिळणार नाही. मस्त संध्याकाळ होत आली आहे, जरा उशीर झाला तर रात्र होईल. आज काही करून हिला सोडायचे नाही. अण्णासाहेब घोटाळा झाला. काय झालं नेते? माफ करा मॅडम, डिझेल संपलेलं दिसतंय. अण्णासाहेब तुम्हाला डिझेल घ्यायला जावं लागेल. मग तुम्ही बसा इथे गप्पा. आता जाता का? निघा. ओ निघालो निघालो निघालो. कमल, कमल, कमल.
कमल मला काय म्हणायचं की खरं म्हणजे काय बोलून पटव हिला आता कमल कसं सांगू तुला काय ते तुला बघितल्यापासून मी विडा झालोय खरं सांगतो तू मिळावीस म्हणून मी तुझ्या प्रत्येक होला हो म्हणत गेलो तू दिसावीस म्हणून प्रत्येक मीटिंगला येत गेलो कमल मी आज माझ्या मनातलं स्वप्न सतीश राव गाडीत डिझेल असताना जेव्हा तुम्ही सांगितलं की गाडीतलं डिझेल संपलंय तेव्हाच खरं तर माझ्या लक्षात आलं होतं की तुम्ही नक्कीच काहीतरी स्वप्न रंगवत असणार काय म्हणजे तुमच्या लक्षात होतं हे डिझेलचं हो सतीश राव मला तुमचं हसू येत आहे तुम्ही काय चालवले काय तुम्हाला काय वाटलं तुमच्या या सगळ्या प्रकाराला मी बळी पडेन नाही गावातल्या सगळ्या बायकांनी मला तुम्ही त्यांना कसं फसवलंय ना हे सांगितलंय म्हणूनच आज सकाळपासून आमच्या आडीची जीप आपल्या मागेच आहे तुम्ही मला या आडरस्त्याला इथं घेऊन आलात आणि मीही काहीही न बोलता तुमच्या सोबत आले त्यामागचं कारण हे वेगळंच होतं मला तुमच्याशी बोलायचं होतं सतीशराव अहो का वागता तुम्ही हे असे माझ्या तसं काय वेगळंय जशा बहिणी साहेब तशीच मी जशी तुमची बहीण तशीच मी जशा इतर सगळ्या स्त्रिया तशीच मी पण तुम्ही मात्र कधीही स्त्री बघितली नाही असं वागता बहिणी साहेब किती करतात तुमच्यासाठी मला परवाच त्या भेटल्या होत्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारत होत्या आणि तुम्ही मात्र बाहेर शेण खात होता सतीशराव काय हो सेक्स सेक्स असं काय वेगळं असतं कुणालाही ते अशक्य नाही गटारातले किडेही तेच करतात सतीशराव माझ्या नवऱ्याने तुमच्या बायकोला इथं आणलं असतं तर का राग आला असाच राग दुसऱ्यांनाही येऊ शकतो सतीशराव तुम्ही आतापर्यंत स्त्रियांवर अत्याचार केले आय एम सॉरी तुमच्या भाषेत मज्जा मारली पण त्या मजेला काय अर्थ आहे आता ती मजा तुमच्या सोबत आहे नाही ना तुमच्या सोबत आहे तो फक्त तुमचा नादानपणा तुमचं बॅड कॅरेक्टर गावातला एक रंगेल माणूस म्हणून तुम्ही बदनाम आहात सतीशराव तुमचे सगळे पराक्रम माहीत असतानाही मी इथे तुमच्या सोबत आले इथं येण्याचं धाडस केलं कारण हे सगळं मला तुमच्याशी बोलायचंच होतं सतीशराव या सगळ्या गोष्टी हद्दपार करून एकदा बघा तरी तुमच्यासारखा माणूस या अख्ख्या गावामध्ये नाहीये जिल्हा तालुका अगदी सहजपणे तुम्ही काबीज करू शकता तुमच्या रूपाने गावाला एक नवीन सुपुत्र मिळेल सेक्सचा नाही तर सक्सेसचा विचार जास्त करा सतीशराव स्वतःच्या ध्येयाला धैर्याला ओळखा तुमच्याकडे भाषण शैली आहे तशी तुमची पर्सनॅलिटी आहे आय फाउंड द क्राउन ऑफ फ्रान्स लाईंग ऑन द ग्राउंड अँड आय पिक्ड इट अप विथ माय स्वॉर्ड धुळीत माखलेला तो फ्रान्सचा राजमुकुट नेपोलियनने तलवारीच्या धारेच्या टोकावर उचलला आणि स्वतःच्या मस्तकावर ठेवला सतीशराव लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तो माणूस युद्धावर गेला होता कारण त्याला स्वतःच्या बायकोबरोबर पराक्रमही हवा होता आणि आजही त्या माणसाचं नाव इतिहासात अमर आहे तुम्ही असे का वागता सतीशराव या बाईला धरली त्या बाईला सोडली अशी कामं फक्त एक नामर्दच करू शकतो आणि खरा मर्द तोच जो जगाला थक्क करून दाखवणारी एखादी गोष्ट करून दाखवतो सतीशराव साड्या फेडणाऱ्यांची नाही तर साड्या पुरवणाऱ्यांची नावं झाली
आणि त्यांना आजही आदर आहे. कमलताई, तू तू माझी मुक्त आहेस, तू मला बदललंस. तू मला आज भानावर आणलंस कमलताई. कमलताई, हा सतीश आजपासून बदलला. हा सतीश आजपासून बदलला कमलताई. तू बघ सतीशराव, तुम्ही जे काही बोललात ना त्यावर मी विश्वास ठेवलाय. ओ सतीशराव, आईला हाय का? म्हणजे का म्हणजे सांग ना आम्हाला. हे असे बघा, तुमचं आईला म्हणजे बघा, डिझेल आमच्याकडे असून बी आग तुम्ही भडकवली बघा की. जाऊ द्या, पण मजा आली ना. कमलताई आजपासून माझी बहीण आहे, कळलं तुला? बोलताई बोल, ताई बोल, बोलताई बोल. कमलताई, कमलताई, चल ताई. काय तात्या, व्यायाम चाललाय वाटत? अरे बाबा, शुगर कंट्रोल मध्ये ठेवावी लागते. शुगर कंट्रोलच्या बाहेर गेली तात्या. खाली बघा काय गोडवाच गोडवा पसरलाय. अस मग मुंग्यात लागायचे राहिले. बघा बघा तात्या, सरपंच आणि उपसरपंच दोघांच्या बी हातात झाडू आहे का नाही गॉड चित्तार. पण सतीश मला बोलला कसा काय? नाही काय तात्या, माणूस फेटला तुमचा. रेड काय बी बोलतोय, तुला दाखवतो आता. सतीश काय दादा इकडे बोला. तात्या हे काय चाललंय? हे जरा गावात साफसफाई करत होतो, खूप घाण झाली आहे गावात. पण तू गाडगे महाराज काहून राहिलायस? सोबत नाही तुला हे बोललास का? नाही तात्या. अरे नाही काय म्हणतोस म्हणून एवढं लोटायला निघालास? एकदा काय हलपाटलीस ना का बास? तात्या मी बहीण म्हणली आहे तिला. कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर? अरे तू काय लायकीचा माणूस आहे, साऱ्या गावाला माहिती आहे, उगाच कशाला आवानतोस? तात्या मी आजपर्यंत जो काही होतो ते तुमच्यामुळे होतो, पण मी खरंच बदलायचं ठरवलंय तात्या, खरंच बदलायचं ठरवलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही दोघ जर बहीण भाऊ म्हणून एकत्र या गावाचा उद्धार करीत असाल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मी तुमच्या पाठीशी आहे, पाडासारखा तुमच्या पाठीशी आहे. खरं सांगतो, मनापासून सांगतो, काळजापासून सांगतो, हे गावचं कल्याण करा, उद्धार करा. अरे मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पाठीशी आहे म्हटल्यावर खरंच आम्हाला काही काळजी नाही राहिली. हो हो, येतो तात्या. अरे गुळम करीन तुला, तू गाव साफ कर, मी साल्यात तुझ घर खराब करतो. अरे ये चल लवकर लवकर टाक, चल 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 उचल उचल लवकर टाक लवकर टाक. अरे ह्या बाजूला ह्या बाजूला ये. अरे लवकर कर ना माझ्या घरात आलो तर लवकर कर. मी काय म्हणतो,
आपण शेणात दगड मारायचा आणि परत अंगार ओढालं म्हणून रडत बसायचं. कोणी सांगितले? मला ते काम तुझं नव्हतंच. तुझं कसं आलंय माहितीये का? त्या गोष्टीतल्यासारखं ती गोष्ट माहितीये का तुला? म्हणजे बघ, मांजराच्या बिळात उंदराची बायको, म्हणजे उंदरीन बाळणपणाला गेली तर कसं होईल? तसं तसं झालंय. मला खूप वाईट वाटले. खरं सांगतो मला खूप वाईट वाटले, पण मला आज आवरत नाही. पण शक्ती असे आगळी रे, एकता ही असे वेगळी रे, लोकशक्ती असे आगळी रे, एकता ही असे वेगळी रे. हात हातात द्या, देश सारा चला रे फिरू, लोक कल्याण सारे करू. हात हातात द्या, झाला सुरू, लोक कल्याण सारे करू. हात हातात द्या, बंधनो साथ द्या. 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 ला 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 ला.
काय गंमत आहे बघा, माझ्या डोक्यात आणि आटलच्या उतरण्यात काडीचा फरक नाही. आपल्या ऑफिस मध्ये असं आहे बघा, पाहिजे त्या नोंदी बिलकुल नसत्यात आणि नको असलेल्या रद्दी चिकार. मॅडम, ती उद्या तुम्हाला शिव साहेबांनी बोलावले बरं का 10 वाजता? काही निरोप? निरोप म्हणजे पत्र आलंय आपल्याला, पण ती सापडा ना कुठं मला. ठीक आहे ठीक आहे, मी भेटते त्यांना. डायरेक्ट वर आला बघ. नाही बाबा, तुम्ही चीटिंग केलं. काय चीटिंग? काय चीटिंग? काय तुम्हाला 4 पडलेत, 1 2 3 4, मग तुम्ही इथे पाहिजे, तुम्ही तिथे तर. बरं, घे घे तू घे. 4च पडले म्हणजे आता तुझा पण कुठे आला बघ. 1 2 3 4. बाबा तुम्ही खूप बदललात, रोज घरी येता, माझ्याशी खेळता, मला खूप आनंद होतो. हा कुठे होता? 4. हा इथे माझा आहे ना. बरं, पास झाला तर डाव खेळणं, लवकर जेवायला या. बरं ठीक आहे. हा 4 परत 4. नाही गोटी हलवायची, नाही गोटी हलवायची ना. हॅलो हॅलो, मी एसटी महामंडळाच्या जिल्ह्याच्या ऑफिसमधून कंट्रोलर बोलतोय. उद्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष 11 वाजता येणार आहेत. तुम्ही जर आलात तर तुमची वाढीव फेरीची मागणी पुरी होईल. ठीक आहे, उद्या तुम्ही. कमळे, ज्या स्मशानात तू मला चॅलेंज दिलंस त्या स्मशानात मी तुला नाही जाळलं ना, तर नावाचा तात्या साहेब नाही मी. सरपंच, सरपंच आहेत का? नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा, काय चावी घेणार का? ए कमल, ए कमल, ए कमले, कान फुटले का चान? बसा, काय म्हणताय? अरे हो, काय कमल घरात नाही, नाही का? आधी सकाळी गेली ना कुठं, शिवची मीटिंग आहे ना तालुक्याला. शिवच्या मीटिंगला यायला आम्हाला कसं माहीत नाही का? परस्पर ठरवते तर. पण सरपंच म्हणून आम्ही तुम्हाला साक मारली बरं का? खऱ्या सरपंचाला सांभाळणं लय अवघड असतो. त्यांच्या मीटिंग फायनल करणं, त्यांचे डिसिजन घेणे, प्रोग्राम ठरवणे, मग किंग मेकरचा जॉब लय अवघड असतो. पण एक सांगू का अर्जुनराव, या कमलताईंचं फ्युचर लय ब्राईट आहे बरं का? मी तर म्हणतो महाराष्ट्रात त्या स्टँडर्डची बाईच नाही. हा मग मी तर म्हणतो भारतात नाही. त्यामुळे तिच्याकडून चहा पाण्याची आशा करण्यात काय अर्थच नाही. तुम्ही कसं काय आलता इकडे? ती ढोसा काढला का कोणी? तात्या साहेबांनी यायला पाहिजे. यायला पाहिजे म्हणजे तात्या साहेबांचं पान हलते का तुमच्याशिवाय? चला, मी काय म्हणतो, सरपंच नसलं तर नसू द्या, उपसरपंचांना घेऊन जाऊ. चालतं की? ती बी नसलं तर तुम्ही आहेत की सरपंच? सतीशराव उपसरपंच. कोणाला साहेब तुम्ही आहेत का? ते तर सकाळीच गेले जिल्ह्याला. का? ते एसटी महामंडळाच्या अध्यक्षांचा फोन आलेला, यांना तर माहिती असेल की वनी साहेब असतील बरोबर. आम्हाला कसं माहित नाही. बरं, येऊन गेलो म्हणून सांगा. बर बर, चला सरपंच. की तुम्ही मंत्री आहात, आपल्या जिल्ह्यातले आहात, एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहात, तेव्हा आपल्या गावात एसटीच्या 2-4 फेऱ्या सुरू करा की हो, गावचं कल्याण होईल, भलं होईल गावचं. आम्ही जिवंत असेपर्यंत नक्की करा. हां हां, या की एकदा. आता कुठं दौरा? नागपूर? बर 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 बर. रे अर्जुन, तू कधी आलास? फोन कोणाचा होता? अरे हे बघ, हे बघ, माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली आहे. त्या फोन कोणाचा होता? अरे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आपले मैत्र आहेत, नागपूरहून बोलत होते. तात्या साहेब, मला काही कोडं सुटणार बघा. काय झालं? अहो, ती सरपंच बाईंना फोन करायला गेलो मी शिवची ऑफिसला, तर शिव गेलेत मुंबईला, 3 दिवस झालं. असं कसं म्हणता? अहो, ती शिवालाच भेटायला गेली. त्यांना मग नाही काही कळलं बरं का? ती सतीशराव बी गायब आहे तो. अरे तोंडावर घे तुकालीच्या, एवढी थोर बाय ती, तिच्याबद्दल असं बोलतोस?
फाड्या खोब्यातून पायच काढीन तुझ्या. देवी समान आहे ती आम्हाला. तुम्ही हाना मलाच हाना मलाच हाना. आपण मी काय खोटं बोललो तात्या साहेब. अहो असंच काहीतरी चाललंय. उगाच काहीतरी बोलू नकोस. नाही काय काय खोटं बोललो मी तात्या साहेब सांगा मला. अहो हे बघा ती शिव गेल्यात मुंबईला, ती एस टी महामंडळाचे अध्यक्ष गेल्यात नागपूरला, आणि ही दोघं जिल्ह्याला. नाही मला काय म्हणायचंय, फुकटचा हेल्पडा पडतो. अरे चुप रे. तू ऐक अर्जुन. अर्जुन सुरी बराबर फिरली बकरीच्या मानेवरून. कुठे गेली होती एवढी दमायला? सीओना भेटायला गेले होते. मग भेटले का नाही? नाही ते इथं नाही आहेत, मुंबईला गेलेत. बर मग. मग मी आयुर्वेद माझ्या ऑफिसला गेले होते. आपल्या गावचा विमाग्राम करायचा आहे ना, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांच्याशी थोडी चर्चा केली. आणखी मी महिला बचत गटाची कागदपत्र सबमिट करायला गेले होते. एकटीच गेली होतीस? हो. अहो मी तुम्हालाच घेऊन जाणार होते बरोबर, पण तुम्ही झोपला होतात ना म्हणून. तर सत्याला घेऊन गेलीस? सतीशराव. काय सुतार गुतार चाललंय तुमचं? हा तुला वाटलं काय मी डोळे जाकून बसलोय वय? इथे तर सडकीनच सडकीन, पंचायती बरोबर येऊन सडकीन. चकायला बघ, पावलीचं शोधायला चवलीचं तेल खर्च करणारा माणूस आहे मी, फसटून ठेवीन. चकायला सगळे पैसे मी जमा करून ठेवले. या 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 सरपंच साहेब या. तात्या मला सरपंच नका म्हणू, मला लय त्रास होतो. त्रास होतो? हो त्रास होतो. ओके तुझी बायको म्हणून तिकीट दिलं, मला वाटलं तू नीट सांभाळशील, पण एकदम बुळा निघालास बुळा. काय अर्जुनराव, ऐन मोक्याच्या वेळेला तुमची माघार असते. आता ती सतीशराव बघा बघ, सारखं बाईसाहेबांना चिकटलेलं असते. तू तिला घराबाहेर पडूच का दिलीस? तेव्हाच लक्षात येत नव्हतं तुझ्या, त्यामुळं ती सोकावली. अजून वेळ गेलेली नाही, तू तिला घराबाहेर पडू देऊ नकोस. तू मोठा हो, तू तू मोठा हो. साहेब जाऊन द्या, अर्जुनराव लईच नाराज झालं बघा, त्यांना काहीतरी फ्रेश करायला पाहिजे. आता नाराज झालं? गजराबाईला बोलवा, रात्री शेकोटी पोटेव फोन लावा. काय शेकोटी दिसती या
कशी काय नट रंगी नाचतीया, अहो कशी काय शेकोटी दिसतीया, कशी काय नट रंगी नाचतीया, होऊन फिदा करते अदा, होऊन फिदा करते अदा, लावणीची झील तुम्ही गाताय का, दाजी शिकायला जवळ येताय का, दाजी शिकायला जवळ येताय का, समजला कुणीतरी मनात झुमसला, होय होय रातीचा इशारा समजला कुणीतरी मनात झुमसला, काय तरी घडलं भागात पडलं, काय तरी घडलं भागात पडलं, नुसतोच लांबला पाहताय का, शेकायला जवळ येताय का, तात्या शेकायला जवळ येताय का, पोटी पेटली हिंगी ही पडली नशे कोटी पेटली, उभी ती लज्जत घेतोय का, उभी ती लज्जत घेतोय का, पाऊन शिकायला जवळ येताय का, पाऊन शिकायला जवळ येताय का, जेवण वाढते ए जेवणाचे लाडके, गेली आता माझी जेवणाची सवय, काय चाललं हे, उद्या गाव बघायला अधिकारी येणार आहेत म्हणून काम वाढले, गावाच्या विकासाचं नाव काढले तर थोपाड फोडून टाकेन, असं वागताय तुम्ही माझ्याशी, कुणी काय भरवून दिले तुमच्या मनामध्ये, काय भरवून काय दिलंय, काय भरवून दिलंय, गावासाठी चालते माझ्यासाठी चालणार, हे कमी पडतो का तुला, कुठे कमी पडतो बोल ना, कुठं कमी पडतो, हा काय चाललंय, काय कसले गावाचे प्रॉब्लेम सोडवते का सगळे, हा ज्यांच्या घरात बायका आहेत त्यांचे प्रॉब्लेम सोडवून ना कर, कमी कसं वाटतंय आता, हे बेशुद्ध पडण्याचं नाटक करतोय दाखवतो, कमे काढीने एवढं वाचताय जळकेला आपण वाचलं तर पाहिलं बाहेर जातो, हे नंतर माझ्याकडे हार दे, मी त्यांना हार घालेन, नंतर याला हार दे, नंतर कमलताईंचा निरोप आहे, त्यांची तब्येत बरी नाही, चालता बी येत नाही त्यांना, तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही सतीशराव कार्यक्रम उरकून घ्या सगळा, बरोबर, हे तू की मी सांगितलं ते खोटं वाटलं, तरी बी घरी गेलास का, माझ्या घरी जायची हौसच आहे तुम्हाला, नाही मग सरपंच आहे ना, मी सरपंच हू, ती नुसती नाव आलाय, मी निवडून दिले तिला, माझ्यामुळे निवडून आली ती, नुसतं निवडून आणलं नाही, पॅनल बी यांनीच निवडून दिले, मग आपल्या विभागातले आमदार आहेत ना, त्यांना बी यांनीच निवडून दिले, आता मला जाऊ दे बाबा, नंतर आम्ही तुम्हाला सन्मानाने बोलवतो, तवर इथंच थांबा, चला 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 चला, नमस्कार, नमस्कार, हे ग्रामसेवक आहेत, नमस्कार, हे तुकाराम साहेब, नमस्ते, हे नामदेव साहेब आहेत, आणि हे आमचे कादर भाई, हेही सदस्य, मागे सरका अर्जुन साहेब आले, एक मिनिट, मागे
आणि हे महिला सर. नमस्कार. नमस्कार. या आता जरा गाव बघूया. चला चला सर. ही सगळी आमची गावकरी म्हणजे तुमच्या स्वागताला. एक मिनिट मागे राहा. हे रांगोळी लहान मुलांनी काढलेली आहे. हा साहेब मी काय म्हणतो बरं का. एक मिनिट अर्जुनराव थांबत राहा. संबंध गाव असं रंगवलेलं आहे एका रंगाने साहेब. सरपंच म्हणून मी एक सांगेन तुम्हाला. तुम्ही बघा याला आवडा रे. हे बघा साहेब आता उठवू सारे रान आदर्श गाव बनव. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. देवर्षी तो पहिला आयत बसून खायचो लोकांना फसवत. कमलताईंच्यामुळं मनगटन मन कामाला लावलं आणि आता कष्टाचं खातो फक्त कमलताईंच्यामुळं. बरं का कमला. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. तुला नाही पूर्वी पत्ते खेळण्यात येत जात होता. जिल्हा कुटीर उद्योगाच्या सहाय्यानं साबणाची फॅक्टरी चालू केली. लय जॅक चाललाय. नमस्कार साहेब. या उद्बत्त्या आमच्या घरच्या आहेत. हो अहो कारखाना काढलाय आपण. त्या कमल त्यांनी लय बेस झालं बघा. लय बेस झालं. मला सांगा मार्केटिंगचं काय केलं तुम्ही. काय साहेब आम्ही गावात तयार झालेल्या वस्तूच वापरतो. म्हणजे आमच्याकडे महिला बचत योजना आहे. त्यात लोणची पापड आणखी काही उद्योग आहेत ते तयार करतात. म्हणजे काय प्रत्येकाने प्रत्येकाचं घ्यायचं आणि द्यायचं अशी पद्धत. उत्कृष्ट. मागच्या वेळेस मी या गावात येऊन गेलो होतो. सोपान काकांची मुलगी ज्यावेळेस विहिरीत पडली होती त्यावेळेचं गाव आणि आत्ताचं गाव खरंच तुम्ही नंदनवन केलं. मला त्या बाईंना भेटायचंय. कमाल अर्जुन. कमाल अर्जुन माने पाटील मिस्टर. चला या. एक मिनिट. एक मिनिट. तुकाराम. काय. हा तुकाराम. काजर भाई साहेबांनी. मुख्यमंत्री होणार का मी. पण मग ते खासदार आमदार पंचायत सदस्य. डायरेक्ट. डायरेक्ट. डायरेक्ट होणार. होणार. कसं काय. चल तुला निवडून आणतो. हा म्हणजे आणतो. चल. नाना कलेक्टर साहब आहे. आइए. कोण. कादर भाई. कलेक्टर साहब. नमस्कार. राम राम. या सुन भाई अगर साहेब लोग आले आत. या या. अभिनंदन तुमचं. ग्रेट. माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्ही किती मेहनत घेतली दिसतंय हे मला पावलो पावली. एवढं सोपं नव्हतं ते. साहेब झोपी गेलेला गाव हा नरक आणि जागा झालेला गाव हा स्वर्ग. आज माझा गाव जागा झाला. मी ग्राम स्वच्छता कमिटीला सांगतो आपल्या गावाबद्दल. फक्त काही उणीवा असतील तेवढ्या दूर करा. बाईसाहेब. काय. तेवढं दारूचं दुकान बंद करायला सांगा की. नाही लताबाई आपल्याला बळ वापरून काहीच करायचं नाही. गाव असते दारूचं दुकान बंद करेल मला खात्री आहे. तात्या तुमच्या दारूच्या दुकानाला कोणी हात लावीन त्याचा हातच काढीन. अर्जुन समदेव लढले तू जागलास. मला वाटलं बायकोच्या प्रेशरनं तू सुद्धा उलटला. बायकोचं ऐकायला मी काय नंदीबाईला येवे. तिचं कसलं आलंय प्रेशर. दात पाडीन. वीस हजार कशाला मला जाते हे. रे आजपासून तू माझ्या दुकानाचा पार्टनर. पार्टनर गरज काय तात्या. काय बोलायचं नाही. तोन मी काय वेगळं नाही. बघ तुला कुठल्या कुठं नेऊन पोचितो. तयारी कर. तयारी कर आमदारकीची. मी तुझ्या पार्टीची आहे. आमदारकी. हा त्या सत्याला मी राजकारणात आणला पण त्यानेच मला दगा दिला. चला आता तात्या नको. तात्या नको. तुझी बायको पाहिजे. तुझी बायको. बायकाच्या मागे लागून असं जमतंय वय. तू काय काळजी करू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. तात्या आग लावून टाकीन. आग.
अरे तुझी झेप मला माहिती आहे ना, थोडा मोठा झाला असतास तू त्यावडा, पण तुझ्या बायकोनं तुझा घात केला. सरपंचकीसाठी तिनं घर सोडायला नकोत, सोडलं बी नसत, पण त्या सत्याने तिला फिते येवलं. नाही तर तू सरपंच झाला असतास, केवढा मोठा झाला असतास तू, अरे मी काय सांगू. तात्या मी त्या सत्याला सोडणार नाही. उद्या मोर्चा आणणार आहे त्या दुकानावर, साल्याला पिळलं तर दारूच निघेल. पण मास्क कसं दाखवतोय ते बी तुझ्या बायकोमुळं आ बांधतोय. मी आलाच तो आता. नमस्कार सरपंच. हे चल चल, हे पेदाड चल चल. अरे अर्जुन तुला काय अक्कल आहे का? इथं आम्ही गावातल्या हातबट्ट्या बंद करतोय आणि तू मुद्दाम इथं दारू पीत बसलायस. अरे त्या कमल वहिनी इतक्या चांगल्या, त्यांचा स्वभाव इतका चांगला, कमल वहिनी आणि मी गावासाठी दिवस रात्र झटतोय. काय सर, कमलवणी कमलवणी बोलतो रे, का तुझ्या बापाची फ्रेंड आहे कमलवणी कमलवणी, जे आला तसा निघून जा, तुला सांगतो नाही तर तुला दाखवतोच आता, थांबा. काय इथे बच्चन, हे सगळं माझं करून झालंय. कमल वहिनींचा मान राखतो नाही तर आत्ताच्या आता तुला उचलून फेकला असता बाहेर. उचलून फेक, तुझ्या कायला दाखवतो तुला आता. डोकंच तोडून मोडून टॉक्यात घालून बाटली खाली घे. हे बैला, आज संध्याकाळपर्यंत कायमचं दुकान बंद झालं पाहिजे. चला. ए शिवा, वाचला बरं का? घाबरला म्हणून सोडला नाही तर वाचवलीच असती. गेलं का एवढी चांगली दारू आणि प्यायची नाही, ही कसली आली गावशेजारांना येडपट. सुनबाई, आई निघाला? हो, अगं कीर्तनाला जाऊन येते. हो बरं, ही शाल घेऊन जा, बाहेर खूप थंडी आहे ना. सुनबाई, गावात देऊळ बांधलंस, कीर्तन भजन सुरू केलंस, सगळा गाव कसा हरकून गेलाय बघ. पण मी हरकून जाईल असं काही घडलं नाही ग. म्हणजे काय? म्हणजे काय म्हणून काय विचारतेस? अगं मला नातं हवाय, आता मी देवाला जाऊन ना नवसच करते. आई काय ग? आई तुमचा नवस आधीच फिटलाय. काय म्हणतेस अगं बया, म्हणजे गोड बातमी आहे तर. अगं बया 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 बया, म्हणजे इतके दिवस तू गोड बातमी माझ्यापासून लपून ठेवलीस होय. काय म्हणाव तुला, आता देवाचा नवस बी फिटते, नारळ बी फोडते. देवा तू माझं ऐकलंस रे बाबा. आई, मला आईची खूप आठवण येते. आठवण येते ना, मजाऊन ये. नको असं करते, मीच त्यांना बोलून घेते इकडे. अग ते पण कीर्तनाला गेलेत, त्यांना ना ही बातमी कळली ना, लय आनंद होईल, लय आनंद होईल बघ. येते मी. आई सांभाळून जा. हो, सांगते त्याला गेला. तात्या साहेब, ती घरात एकटीच आहे. जरा माझा शर्ट घेऊन ये. हॅलो, मी तात्या बोलतोय. हा बोला तात्या. दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय मी घेतलाय. माझ्या चुका मला कळून चुकल्या. तू आता आता कमलबाईकडे जाऊन त्यांना देवळात घेऊन ये. त्यांच्या समोर देवाच्या साक्षीनं मी राजकीय संन्यास घेणार आहे. तात्या लगेच गेलो मी. आत्ताच्या आत्ता ताबडतोब घेऊन येतो तात्या. आता खऱ्या अर्थाने गावाचं बघ कल्याण होणार आहे. अर्जुन, ए अर्जुन. हेडफोन माझ्या वागा, असं बसून काय राहिलास? हा त्या सतीशला रान मोकळं भेटलंय, तुझा काटा काढायला मोकळा झालाय तो. या अण्णा साहेब. नमस्कार. कुठे गेला ता? कीर्तनाला. समजा गाव जमलाय तिकडे. दोन माणसं सोडून कोण? या अर्जुनरावांचं घर
त्या सतीशरावांसाठी देऊळ झालेलं आहे. फार मनासारखी पूजा चालली. अण्णा आग लावून टाकीन. आग नालायक नालायक. तू आता कुठे चाललाय? आग लावून टाक ना. अरे तू कुठं? अरे अर्जुन तू उगाच काय करू नकोस. अरे लावा आधी लागलेली इजवा. कमलताई तुला एक खुशखबरी द्यायची आहे. ज्या दिवसासाठी आपण दिवस रात्र झटत होतो तो दिवस आज आलाय. अगं तात्याने माघार घेतली आहे. खऱ्या अर्थाने आज आपला विजय झालाय. तात्याने बोलवले मंदिरात. चल सतीशराव आपण यांनाही घेऊन जाऊया ना. खरं तर मला ना त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना द्यायची आहे. त्यांच्या मनामध्ये खूप संशय आहेत. मला आता सगळं पुसून टाकायचंय. नाहीतर असं व्हायला नको की गाव सुधारलाय आणि नवरा बिघडलाय. सतीशराव ते माझं सर्वस्व आहेत. ठीक आहे तू म्हणशील तसं. मी जातो आणि अर्जुनला शोधून आणतो. पण तू चल. अहो मी खरंच येऊ शकत नाहीये. माझा पाय खूप दुखतोय. सगळं गाव तिथं जमलेलं आहे. अगं असं काय करतेस तू? चल तुला चलावंच लागेल. तुम्ही हट्टीपणा प्लीज करू नका. तू हट्ट पुरवतेस म्हणून हट्ट करतो. हे बघ मी आता काय करतो. तिकडचं वातावरण कसं आहे ते बघतो. ते एकदा बघून झालं की एकंदर किती वेळ लागेल ह्याचा अंदाज घेतो. शेवटी आपल्यालाही पुरेसा वेळ मिळाला पाहिजे का नको. आणि अशी संधी परत परत येत नाही. त्यामुळे तू तयार राहा. मी गाडी घेऊन येतो. आणि हो जर तू नाही आलीस तर मी तुला उचलून घेऊन जाईन. मी येतो. तुम्ही कशाला आला होता तो सत्या? सत्या कशाला आला होता? तो निजायला आला होता का तुझ्या बरोबर? जा पुन्हा निजायला त्याच्या बरोबर तुझ्या. खबरदार माझ्या चारित्र्यावर शिंतोड उडवण्याची हिंमत कशी झाली तुमची? काय चुकलं माझं? काल खूप सहन केलं मी. खूप सहन केलं पण आता बस. आता नाही. सतत वाटत होतं तुम्ही आज सुधाराल उद्या सुधाराल पण नाही. रोज आपलं तेच तेच तेच. लग्न झाल्यानंतर आठव्या दिवशी मी शेतात ही माती कपाळावर लावली आहे. मी मातीला बोलक केलं, तिला पिकायला लावलं, पण त्याचं कधी कौतुक केलं तुम्ही? नाही. उलट शिव्याच दिल्या मला. शिव्या मारहाण दारिद्र्य या तीन खांबावर मी संसार उभा केलाय. पण त्याच कधी कौतुक वाटलं तुम्हाला? नाही. मी उभं केलंय. या हाताने पिकच उभी केली नाहीयेत. तरंगावर तलवारीचे वारही झेललेत. पण तुम्ही ते सगळं विसरलं. सतत तुमच्या तोंडात आगीची भाषा. आग लावून टाकीन, हे करीन, ते करीन. आगीला चांगलं वाईट काही समजत का? जे समोर येईल ते ती जाळत असते. तुम्हाला मी किती समजवण्याचा प्रयत्न करतेय. मला तुमची लाज नकोय, तुमची साथ हवी आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुमच्या पाया पडते. माझ्यावर संशय घेऊ नका. मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते. पोटातलं बाळ कोणाचं? Come on.
कमलाबाईचा मर्डर ग्रामसेवकांनी डोळ्यानं पाहिलाय. लवकर या फौजदार साहेब. हा अण्णा याला म्हणतात तात्याचं पॉलिटिक्स. नाही मानलं मानलं. पण तात्या एका गोष्टीचं मला एक टेन्शन होतं. काय? अहो त्या कमलबाईनं सतीशरावला धाडल्यापासून तो तिला बहीण मानायला लागला का? आता हे अर्जुन रावला कळलं असतं तर ह्यो दिवसच उजाडला नसता. आता उद्या श्रद्धांजली वाहू. मी छोटस भाषण करतो. तो सत्या तुरुंगा. आणि अर्जाचं काय? असला नसला सारखा. आणि गाव पुन्हा तात्यांच्या देंगा खाली. तात्या गद्दारी केली माझ्याशी म्हणजे कमलनं केली आहे ना. मला काय कळत म्हणजे काय मला फसवलं. मरणार तुम्ही? मरणार तात्या तुम्हाला. तुम्ही मरणार म्हणजे आता मी म्हणजे मरावंच लागणार तुम्हाला. तात्या मी कापून 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 देऊ का? मी तुम्हाला देऊ कापून कापून देऊ तात्या. तुम्ही मला फसवलं ना. सतीश, थांबा. चला वेळ झाली उचला. खबरदार खबरदार
खबरदार तिला कुणी हात लावला तर एकाही पुरुषाने हात लावायचा नाही तिला. लांब व्हा, दूर व्हा. तुमची सावली सुद्धा माझ्या सुनेच्या अंगावरचा कामा नये. तिला आम्ही उचलणार. तिनं आम्हाला बळ दिलंय. तिला आम्ही उचलणार. रीतिरिवाजाप्रमाणे पुरुषांनी खांदा द्यायचा असतो. कसला रीतिरिवाज हा? या रीतीमुळेच हे सगळं घडलंय. बायका मोठ्या झाल्या की पुरुषांना आवडत नाही. बाईनं घराबाहेर पडू नये ही रीत. तिला मोठा मान सन्मान मिळाला, तिचं कोड कौतुक झालं, आणि बाई कुणा पुरुषाबरोबर बोलली तर लगेच तिचा संशय घेत आहे ही रीत. वर्षानुवर्ष चालत आलेली ही रीत. हिनं आजपर्यंत बायकांचा बळी घेतलाय, पण यापुढे हे चालणार नाही. यापुढे हे सहन करणार नाही. म्हणून आता तुम्हा पुरुषाचा खांदा आम्हाला नकोय. नको आम्हाला तुमची दया. आम्ही आता आमचे स्वतःचे खांदे बळकट करणार आहे. चला यापुढे चला उचला. आपण आज उचलूया. नारी साठी नारी आल्या आज उचलली ताटी. सुवासिनीच मरण आज तुझ्या गाठी. आज तुझ्या गावावरी तुझ जणू नाव कोरले. करंड्यान तुझ हे काळीज चिरले. कुंकू झालं वैरी कुंकू झालं वैरी. कस दैव फिरलं करंड्यान तुझ हे काळीज चिरलं. करंड्यान तुझ हे काळीज चिरलं. साधी भोई पोर तू संसारात येसी. सेवा धर्माच गवाण पद रात घेसी. पुण्याईच हाती हे माप भरल. करंड्यान तुझ हे काळीज चिरल. काया पालट ग झाला सुधारली लोक. गाव गाड्याची फिरली संगती न चाक. तुझ हात पाय परीस ठरल. परीस ठरल. करंड्यान तुझ हे काळीज चिरल. पतीसाठी वडाला तू घातलीस फेरी. तोच पती तोडी तुझ्या आयुष्याची दोरी. पतीसाठी वडाला तू घातलीस फेरी.
तोच पती तोडी तुझ्या आयुष्याची दोरी संशयाच भूत का मनात शिरल करंड्यान तुझ हे काळीज चिरल रडा फोडूनिया रडत या गाव हम बरडा फोडूनिया रडत या गाव याच गावी माऊलीने पुन्हा जन्मयाव याच गावी माऊलीने पुन्हा जन्मायाव रित्या करंड्यात आता काय उरल करंड्यान तुझ हे काळीज चिरल कुंकू झाल वैरी कुंकू झाल वैरी कस दैव फिरल करंड्यान तुझ हे काळीज चिरल करंड्यान तुझ हे काळीज चिरल बघितलंच ते अगं आपलं गाव सबंद महाराष्ट्र सर्वश्रेष्ठ ठरलंय आपल्या गावाला 5 लाखाचं पारितोषिक मिळालंय तू आज असतीस तर तुला किती आनंद झाला असता ताई पण ताई आम्ही सर्व गावकरी तू सांगितलेल्या रस्त्यावर अखंड चालत राहू हे वचन आहे हे आमचं वचन आहे ताई तुला नारी तुझी जीवन गाथा आसवातनाली गाव लक्ष्मीचे दर्शन घ्याया गौरव लक्ष्मी गौरव लक्ष्मी आली हम बरडा फोडूनिया रडत या गा याच गावी माऊलीने पुन्हा जन्मायाव